डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेतील 19व्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व श्रोतेजनांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर वामन केंद्रे सर यांचं जीवन आणि नाटक या विषयावर आज व्याख्यान होणार आहे. त्यासोबतच एक चांगला दुग्ध शर्करा योग आपणासाठी आहे, तो म्हणजे महाविद्यालयाचं जे महाविद्यालयाचा वार्षिक अंक युवा शिल्प याचंही आज प्रकाशन होणार आहे. विद्याप्रसारक मंडळाचा एकूणच ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात असलेलं काम आपण सर्वांना परिचितच आहे, परंतु डॉक्टर वाना बेडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला सुरू आहे आणि त्यांनी जे स्वप्न या समाजाच्या जडणघडणीबद्दल पाहिलं त्याला त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी ही व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे. या व्याख्यानमालेमध्ये आजपर्यंत डॉक्टर अनिल लावचट, माधवी घारपुरे, गिरीश कुबेर, डॉक्टर शुभदा जोशी, डॉक्टर संतोष दास्ताने, प्रभाकर आपटे, राजू परोळेकर, डॉक्टर दीपक टिळक, नीलिमा मिश्रा, चंद्रशेखर टिळक, डॉक्टर भरत वाटवाने इत्यादी अनेक मान्यवर मंडळींची व्याख्यानं झालेली आहेत. असं म्हणतात की नाट्यशास्त्राची स्वर्णभूमी म्हणजे आपला देश. भरतमुनींनी नाट्यशास्त्राचं प्रयोजन सांगताना आपल्या नाट्यशास्त्रात असं म्हटलंय की दुःखार्थानां क्षमार्थानां क्रीमार्थानां तपस्विनां विश्रांतीजननम लोके नाट्यमेतत् प्रकीर्तयेत्. अर्थात दुःखी कष्टी आणि संसाराच्या संगीत आपलेल्या सर्व जनांसाठी लोकांसाठी विश्रांती निर्माण करणारं असं हे एक नाट्याचं प्रयोजन भरतांनी आपल्या रससिद्धांतामध्ये सुद्धा मांडलं आहे. आदरणीय केंद्रे सरांचा याचा व्यासंग खूप मोठा दांडगा आहे. रससिद्धांताच्या सोबतच इंग्रजी साहित्यामध्ये आर्स पोएटिका असं होरेस नावाच्या एका लेखकाने म्हटलं आहे की नाट्याचं प्रयोजन हे टीच अँड डिलाईट असं असलं पाहिजे, म्हणजे शिकवत शिकवत आनंद पण देणारं असलं पाहिजे. आणि याच्यानंतरचा मोठा आपल्याकडचा संस्कृत मोठा नाटककार कालिदास ज्याचं अत्यंत प्रसिद्ध असं वचन मालविकाग्निमित्र या नाटकात त्यांनी म्हटलंय, पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ही अगदी ठळक अक्षरात त्याचं वचन लिहिलेलं आहे. तो म्हणतो की नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधा प्येकम समाराधनम. अर्थात नाट्य म्हणजे भिन्न रुचीच्या लोकांचं एकत्र समाराधन करायचं असेल तर हे एकमेव अत्यंत सुंदर अशी जागा आहे. अशा या कालिदासाच्या नंतर अगदी आत्तापर्यंतच्या सगळ्या मराठी रंगभूमी असेल किंवा एकूण भारतीय रंगभूमीमध्येच विजय तेंडुलकर असो, बादल सिरकार, गिरीश कर्नाड ज्यांचं नुकतंच निधन झालं, एल कुंचवार, पु ल देशपांडे, तसेच अनेक संगीत नाट्य एकूणच आपली मोठी परंपरा आहे. आपल्या या नाटकाचा आणि आपला खूप मोठा जवळचा संबंध आहे. शेक्सपियरने आपल्या ॲज यू लाईक इट नावाच्या अत्यंत प्रसिद्ध अशा नाटकात असं म्हणून ठेवलं आहे, ऑल द वर्ल्ड इज स्टेज अँड ऑल द मेन अँड विमेन मिअरली प्लेयर्स. आणि आम्ही इंग्रजीच्या विद्यार्थी म्हणजे साहित्याच्या विद्यार्थी असताना आम्ही T.S. एलियटचा एक लेख वाचला आणि त्याच्यात त्याने असं म्हटलं ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट असा त्याचा खूप प्रसिद्ध लेख आहे. त्यात तो म्हणतो की ट्रॅडिशन जोपर्यंत आपल्या अंगात रुजत नाही तोपर्यंत इंडिव्हिज्युअल टॅलेंट हे फ्लरिश होत नाही. मला वाटतं हा विचार ज्यांनी आपल्या NSD कारकिर्दीमध्ये प्रत्यक्षात आणला ते आदरणीय पद्मश्री डॉक्टर वामन केंद्रे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करायचं. शाल, श्रीफळ आणि महाविद्यालयातर्फे एक स्मृतिचिन्ह देऊन आपण डॉक्टर वामन केंद्रे सरांचं स्वागत करत आहोत. BMM विद्यार्थी सुते द्यायचं आहे का? हां, आपला एक विद्यार्थी आहे ओमकार मुळे, त्यांनी सरांसाठी एक विशेष भेट आणलेली आहे. त्याची एक लिपी प्रसिद्ध आहे, मिरर लिपी तो लिहितो आणि आजपर्यंत त्यांनी बऱ्याच जणांना बऱ्याच मान्यवरांना अशी भेट दिलेली आहे. अगदी अमिताभ बच्चनपर्यंत त्यांनी मी वृत्तविद्या विभागाच्या प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांचं स्वागत करावं.
प्राध्यापक मानसी जंगम यांना विनंती आहे की त्यांनी महेश पाटील सरांचं स्वागत करावं. तसेच त्यांना विनंती करतो की त्यांनी युवा शिल्पचे संपादक प्राध्यापक संतोष राणे सर यांचंही स्वागत करावं. अशा या सुंदर सोहळ्यामध्ये आता पुढची सूत्र मी युवा शिल्पचे संपादक प्राध्यापक संतोष राणे सर यांच्याकडे देतो. आपण आधी प्रकाशन करून घेऊया आणि मग व्याख्यानाला सुरुवात. संतोष राणे सर. धन्यवाद सर. व्यासपीठावरील मान्यवर सर्व प्राध्यापक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, युवा शिल्पचं प्रकाशन या ठिकाणी डॉक्टर वामन केंद्रे सरांच्या हस्ते आणि प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांच्या उपस्थितीत होणं हा भाग्ययोग आहे. महाविद्यालयातील युवक युवती कोणता विचार करतात, स्वतःला कसं व्यक्त करतात, समाज माध्यमांच्या आक्रमणात लेखनकला खरोखर राहिली आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही सगळ्यांनी जर युवा शिल्प हा वार्षिकांक चाळलात तर तुमच्या लक्षात येईल. आपल्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांनी आमच्या सर्व टीमला सतत प्रोत्साहित केलं. विभागाचे रिपोर्ट आपण वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो का आणि दिले तर त्याची मांडणी कशी होईल ही अभिनव कल्पना प्राचार्यांनी मांडली. त्यासाठी अनेक वेळा मार्गदर्शन केलं. आपल्या हातात युवा शिल्प आल्यावर आपणास कळेल की हे शिवधनुष्य मॅडमच्या प्रोत्साहनामुळे कसं पेललं गेलं आहे आणि त्याला तुमची सगळ्यांची साथ आहेच. आमच्या टीमतर्फे मी मॅडमचे मनापासून आभार मानतो. आमच्या संपादकीय मंडळातील प्रमुख प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, डॉक्टर मनोज पाथरकर सर, प्राध्यापिका स्वाती भालेराव मॅडम, प्राध्यापिका अर्चना नायर मॅडम, प्राध्यापक तुषार हेडाव सर, प्राध्यापिका सिद्धी कांबळी मॅडम आणि सर्व विद्यार्थ्यांचे, उपप्राचार्यांचे, ग्रंथपालांचे मी युवा शिल्पतर्फे अतिशय मनापासून आभार मानतो. आपल्या महाविद्यालयाचा अविभाज्य भाग म्हणजे परफेक्ट प्रिंटचे विलासजी सांगुर्डेकर साहेब इथे ते आवर्जून उपस्थित आहेत. अतिशय मनापासून आणि प्रेमाने ते प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतातच. पण जेव्हा मशीनवर युवा शिल्प जात असतो त्याच्या आधी जवळजवळ 4 ते 5 तास स्वतः ते तपासतात आणि छोट्या छोट्या चुका नजरेस आणून देतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचा इथे आभार व्यक्त करूया. आणि मी मॅडमना विनंती करतो की युवा शिल्प देखणं होण्यामध्ये त्यांचा मुलाचा वाटा आहे तर या ठिकाणी विलासजी सांगुर्डेकर सर यांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन प्राचार्यांनी सन्मान करावा अशी त्यांना मी विनंती करतो. या युवा शिल्पचं अतिशय देखणं असं मुखपृष्ठ प्राचार्यांच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी केलंय ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सतीश खोत सर इथे उपस्थित आहेत. मी प्राचार्यांना विनंती करतो की त्यांचंही इथे शाल आणि श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचंही स्वागत आणि आभार व्यक्त करावेत. योगायोग असा की ज्यांनी 76, 77, 78 साली पहिलं कलर मुखपृष्ठ केलं ते चित्रकार लक्ष्मण पाटील सर पण उपस्थित आहेत. हा योगायोग आहे आणि ते त्यावेळी संपादक होते जे जेचे विद्यार्थी आणि आपल्या या शाळेचे माजी निवृत्त प्राचार्य त्यांचंही आम्ही स्वागत करतो. धन्यवाद सर. मगाशी केंद्रे सरांना एक भेट दिली की आरशामध्ये बघितलं की अक्षरं सरळ होतात. खरं म्हणजे आरशातच आपण जास्त कळतो कारण आईने मे शकल तो हुबहू मेरी है पर मेरी शकल आईने मे शकल तो हुबहू मेरी है पर मेरी आवाज उसमें क्यों नहीं. सर जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडेल. आईने मे शकल तो हुबहू मेरी है पर मेरी आवाज उसमें क्यों नहीं क्योंकि एक के पीछे दिल है दूसरे के पीछे दीवार. आणि अशा दीवारवर
कुठलीही दिवार येऊ नये म्हणून या हृदयीचे त्या हृदयी चित्रकार देतात. आमची सिद्धिता बोरिटकर हिने गणपतीचं चित्र केलेलं आहे, त्याची कमाल आता तुम्हाला दिसेल. मी तिला विनंती करतो की आमच्या केंद्रे सरांना तिने ती भेट द्यावी. आणि त्याच्यात वैशिष्ट्य असं सर, तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये. आणि उद्याची आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार हा सर, खोत सर, तुम्हाला कॉम्पिटिटर सुरू झालाय. सरांना टेन्शन आलं का? नाही ना. हा, आणि मी केंद्रे सरांना विनंती करतो की त्यांनी या युवा शिल्पचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावं. आणि सर्व टीमने, युवा शिल्पच्या संपादकीय टीमने कृपया व्यासपीठावर यावं. सर्व पुन्हा सगळ्यांची नावं घेत नाही, नायर मॅडम, भालेराव मॅडम, हेडाव सर, कमळी मॅडम, जे जे आहेत सगळ्यांनी यावं. धन्यवाद सर. युवा शिल्पच्या प्रकाशनानंतर मी आपल्या स्मितहास्याने ज्ञानाचं चांदणं शिंपत जाणाऱ्या सर्वांच्या लाडक्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना मी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती वामन केंद्रे सर, व्यासपीठावर आणि सभागृहातील इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. सुप्रभात. आज खरोखरच ही सगळी साहित्यिक मंडळी म्हणतायत तसा दुग्ध शर्करा योग आहे. आपलं वार्षिक आज वामन केंद्रे सरांच्या हाते प्रसिद्ध झालं हे खूपच चांगली गोष्ट आहे. अशासाठी की नाटक, चांगलं नाटक, म्हणजे मी काही नाटकाची, साहित्यशास्त्राची ह्याची कुठचीच अभ्यासक नाही, पण नाटक हे जीवनव्यापी असतं, त्यामुळे आपण त्याच्यावर थोडंसं बोलावं असं मला वाटलं, अगदी एक दोन शब्द. तर मला असं वाटतं चांगलं नाटक हे चांगल्या संहितेवर अवलंबून असतं. जितकी सकस संहिता तितकं ते जास्त जोमाने उभं राहू शकतं आणि म्हणून आजही शेक्सपियरच्या नाटकांचे मेक रिमेक होत राहतात. महाभारतातनं अनेकांना अनेक कल्पना स्फुरतात आणि वेगवेगळ्या लोककला ह्या सगळ्या उत्कृष्ट कलाकृतींवर, संहितांवर पोचल्या जातात. तर त्यामुळे अशीच एक संहिता की ज्याच्यात सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात आपल्याला, म्हणजे राणे सर म्हणाले तसे त्याचं रिपोर्ट्स नीट आणावे लागतात. तो एक कॉलेजचा, महाविद्यालयाचा आरसा असतो, तर त्यामुळे ते किती परफेक्टली होईल हे पाहावं लागतं. तसंच मुलांचे उद्गार किंवा त्यांचं एक्सप्रेशन हेही त्याच्यामध्ये यावं, प्राध्यापकांचंही हुंकार एक्सप्रेशन त्याच्यामध्ये यावं अशी अपेक्षा असते. तर हे खरोखर शिवधनुष्य असतं दरवर्षी असलं तरी, त्यातून ह्यावेळेस आपण काही बदल त्याच्यात केले आहेत. ते बदल कसे कितपत झालेत हा प्रयोग होता. नाटकालाही आपण प्रयोगच म्हणतो, तर हा प्रयोग किती यशस्वी झाला आहे हे आता आपण बघितल्यावरच ते आपल्या लक्षात येईल. त्यातलं काय पुढे न्यायचं, त्यातलं काय पाठी ठेवायचं, मागे ठेवायचं, हे असं बघत बघतच मला असं वाटतं आपलं जीवन सुरू असतं. आजचा विषय आहे सरांचा जीवन आणि नाटक किंवा नाट्य. जीवन आणि नाट्य, मला असं वाटतं की दे आर इंटरचेंजेबल टर्म्स बिकॉज आवर लाईफ इज फुल ऑफ ड्रामा. आणि जीवनातला कुठलाही एक छोटासा तुकडा एका छोट्याशा पैसामध्ये, म्हणजे स्पेस अँड टाईममध्ये जेव्हा 3 तासात 1 तासात आपण बंदिस्त करतो, तेव्हा मला वाटतं आपण त्याला नाटक म्हणतो. एक लेख वाचण्यात आला अतुल पेठेंचा. एकूणच सभोवताली नजर टाकली, तुम्ही सगळे खूप कामं करता. गेली अनेक वर्ष आपलं कल्चरल डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग आहे. आपल्याकडनं कितीतरी मुलं विद्यापीठात जात असतात. आपल्या यूथमध्ये आणि इतर काही स्पर्धांमध्ये आपण नेहमी बाजी मारत आलेलो आहोत. पण तरीसुद्धा एक तुमची मैत्रीण म्हणून म्हणा किंवा अनेक वर्ष हे सगळं बघत असल्याने म्हणा, थोडीशी काळजी वाटते आजकाल. असं वाटतं की तुम्ही समाजमाध्यमांमुळे
मुळे, तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे कुठेतरी संकुचित होत चालला आहात की काय? आणि जेव्हा असा विचार येतो तेव्हा असं जाणवतं की खरंच की त्या त्या क्षेत्रातले लोकही थोडासा असाच विचार करतायत. एक अतुल पेठेंचा खूप सुंदर लेख वाचण्यात आला, त्यातलं थोडंसं मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. लेखाचं नावच खूप बोलकं आहे, नवनिर्मितीचं बोन्साय होण्याच्या काळात. हां, हे नवनिर्मिती खुजी होत चालली आहे की काय अशी काळजी केवळ नाटकच नाही तर शिक्षण, समाजकारण, राजकारण ह्या सगळ्याच क्षेत्रात आपल्याला हा थोडासा म्हणजे थोडासा काय म्हणूया आपण, थोडासा बदल नाही हा खरा, हे थोडंसं प्रेशर जाणवत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, धर्म, जात, वर्ग, देश, शहर, लिंग आणि भाषा अशा अनेक विशिष्ट अहंकार निर्माण करणाऱ्या चौकटी व्यापक आकलनाकरता मर्यादा तयार करतात. या चौकटी उल्लंघता न आल्याने सर्जनशीलतेच्या उड्या लांबवर पडतच नाहीत आणि वैचारिक उंचीही गाठली जात नाही. साऱ्या जगाकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं की आपल्या वैचारिक उंचीचा आणि बौद्धिक ताकदीचा अंदाज येतो. ती उंची आपल्याला एकूण समाजातच कमी आहे की काय असं वाटायला लागतं. नवनिर्मितीचं बोन्साय होण्याची ही काही कारणं आहेत. आड आटलेला आहे आणि पोहरा तुटलेला आहे अशी अवस्था आज नाट्यव्यवहारात जाणवते. मला असं वाटतं ह्या सगळ्याला सकारात्मक छेद देणारं वामन केंद्रे सरांचं काम आहे आणि त्यामुळेच असं प्रयत्नपूर्वक आम्ही ठरवलं की ॲट सच एबल हँड्स वी वुड हॅव रिलीज ऑफ अवर युवा शिल्प. त्यांची फॉर्मल ओळख करून दिलीच जाईल त्यामुळे त्या डिटेल्समध्ये मी जात नाही आहे, पण भारत, भारतीय समाज, त्यातले अनेक वंचित त्यातला वंचित वर्ग, प्रस्थापित वर्ग ह्या सगळ्या चौकटी टाळून सरांचं नाटक पुढे येतं ह्याचा तुमच्यापैकी अनेकांनी अनुभव घेतलेला असेल. सो तुमचे मनपूर्वक आभार आणि आमच्या मुलांना ह्यापुढेही बोन्साय होण्यापासून वाचवण्यासाठी काय करता येईल ह्याचं मार्गदर्शनाची मी अपेक्षा ठेवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आड आटलेला आहे व पोहरा तुटलेला आहे असं मॅडमने आत्ता म्हटलं आहे आणि याच पृष्ठभूमीवर मी आदरणीय पद्मश्री वामन केंद्रे सरांचा परिचय अगदी थोडक्यात करून देणार आहे. त्यांचा बायोडेटा खूप मोठा आहे, मला किमान एक तास लागेल ते सगळं सांगत बसायला. अगदी थोडक्यात महाराष्ट्र टाइम्सने सर तुमच्यासाठी एक शब्द वापरला होता, लोकसंस्कृत नावाचा. म्हणजे आता मॅडम जसं म्हणाल्या, लोकसंस्कृतीनी सुसंस्कृत झालेलं असं एक व्यक्तिमत्व, म्हणजे एका वाक्यात जर एका शब्दात सरांची ओळख त्यांनी केली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे दरडवाडी हे छोटेसे गावठाण, तिथे जन्मलेले वाढलेले वामन केंद्रे मराठी रंगभूमीवर महत्त्वाचे नाट्य दिग्दर्शक म्हणून कारकीर्द गाजवतात, मुंबई विद्यापीठाची थिएटर अकॅडमी उभी करतात आणि नंतर थेट दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक होतात. ही साधीसुधी गोष्ट नाही, परंतु केंद्रे यांनी ते सहज शक्य करून दाखवलं, कारण त्यांच्यावर झालेले मूळ अनागर रंगभूमीचे संस्कार, अनागर लोकसंस्कृतीचे संस्कार. त्यांचे वडील माधवराव केंद्रे हे नामांकित भारूडकर होते. परिणामी वडिलांचं भारूड आणि त्यातलं नाट्यतत्व पाहत अनुभवत वामन केंद्रे मोठे झाले. ते स्वतः राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विद्यार्थी असले तरी नागर रंगभूमीवर पाऊल ठेवताना आणि तिथे स्वतःचं वेगळे पण अधोरेखित करताना त्यांना त्याची मदत झाली. ती आपल्या मातीतल्या नाट्यतत्वांचीच. त्यांनी दिग्दर्शित केलेलं झुलवा हे याचं उत्तम उदाहरण. अर्थात केंद्रे फक्त परंपरेत अडकले नाही, त्यांनी रंगभूमीवर नानाविध प्रयोग केले. एक झुंज वाऱ्याशी, रणांगण, राहिले दूर घर माझे, वेधपश्य, नाती गोती आणि मध्यम व्यायोग हे अत्यंत सुंदर नाटक. आणि या नाटकात म्हणजे आत्तापर्यंत कालिदासच मराठी म्हणजे भारतीय रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट होता, परंतु भास नावाचा एक मोठा नाटककार कालिदासाच्या पूर्वी होता पण त्याची नाटकं उपलब्ध नव्हती. 1923 साली टी गणपती शास्त्री यांना एक हस्तलिखित सापडलं आणि मग भास उपलब्ध झाला आणि त्या भासाचं एक अत्यंत सुंदर नाटक वामन केंद्रे सरांनी पहिल्यांदा मध्यम व्यायोग नावाचं ते नाटक आहे आणि त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड सरांच्या नावावर असा आहे. 2011 म्हणजे 3 जुलै 2011 आपण जुलैमध्येच आहोत आणि 3 जुलै 2011 साली सरांनी भासाच्या मध्यम व्यायोग या नाटकाचं 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच दिवशी ते स्टेजवर आलं.
पिया बावरी नावाचं मराठीमध्ये ते नाटक होतं. मोरे पिया हे हिंदी नाटक आणि ओ माय लव हे इंग्लिश नाटक एकाच दिवशी रंगभूमीवर सरांनी भासाचा हा जो मध्यम व्यायोग ना लिहिणारा जो नाटककार भास आहे त्याचा उल्लेख संस्कृत एकूणच याच्यामध्ये पण होतो, परंतु हा अनागर म्हणजे लोकसंस्कृतीबद्दल बोलणार आहे आणि फार सुंदर त्याच्यावर सर प्रकाश टाकतीलच. आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे 2018 आठवे थिएटर ऑलिम्पिक सरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं होतं. हा जगातला सगळ्यात मोठा थिएटर इव्हेंट होता. त्याचं वैशिष्ट्य असं की दिल्लीसह 17 शहरांमध्ये 1500 नाटकं, 22 ते 25 हजार कलाकार आणि जगातले सगळ्यात मोठे हुज हू डिरेक्टर जे म्हणतो आपण, नाट्यमयीचे विद्यार्थी इथं बसलेले आहेत, सगळ्या जगातले हुज हू डिरेक्टर्स तिथे उपलब्ध झाले होते. आणि हा इतका मोठा इव्हेंट सरांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर वामन केंद्रे सरांनी पु ल देशपांडे, विजया मेहता, सतीश आळेकर, दामू केंकरे, बी व्ही कारंत, पीटर ब्रुक याचं नाव सर्वांना माहिती आहे, यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. सरांचं एक काल त्यांचं एक मुलाखत रेडिफ मेलवर पाहिली तर त्यांनी लिहिलं की वी आर ए सोसायटी केअरलेस अबाउट डॉक्युमेंटिंग अँड रिडिंग अवर ओन हिस्ट्री. असं सरांनी त्या संदर्भात ते काम त्यांनी तिथे NSDमध्ये केलं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, व्हिजन प्लॅन कमिटी, NCPA, FTII, राज्य मराठी विकास संस्था, ऑल इंडिया रेडिओ, UGC अशा सर्व आणि अनेक संस्थांचे सर संलग्न आहेत. सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यापैकी संगीत नाटक अकादमी, मनोहर सिंग स्मृती पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, नुकताच 2019 पद्मश्री पुरस्कार सरांना त्यांच्या नाट्याच्याबद्दल मिळालेला आहे. आणि अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सरांना NSDच्या त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की NSDचे स्टुडंट म्हणून ते गेले आणि तिथे जे शिक्षक त्यांना बी व्ही कारंत म्हणून लाभले त्यांच्याच नावाचा सन्मान त्यांना आता नुकताच जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे ते एक वर्तुळ एका अर्थानं केंद्रे सरांचं पूर्ण झालं आहे. आणि एके ठिकाणी असं म्हटलंय सुरेश भटांनी की ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. आणि TS Eliot जो आमचा खूप WB Yeats हा ज्याला नोबेल प्राईज 1923 मिळालं, त्याने एके ठिकाणी फार सुंदर म्हटलंय नृत्याबद्दल म्हटलंय सरांच्या विषयाशी ह्या ओळींनी मी सरांचं मंचावर पाचारण करणार आहे. Yeats म्हणतो 1923 त्याला नोबेल मिळालं. या Yeatsनीच रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीला प्रस्तावना लिहिली आणि 1913 टागोरांना नोबेल प्राईज मिळालंय आणि नंतर जवळपास 10 वर्षांनी Yeatsला मिळालंय. तर Yeats त्याची एक प्रसिद्ध कविता आहे अमंग स्कूल चिल्ड्रन नावाची, त्यात तो असं म्हणतो की ओ बॉडी स्वे टू म्युझिक, ओ ब्राइटनिंग ग्लान्स, हाऊ कॅन वी नो द डान्सर फ्रॉम द डान्स. एका डान्सरला डान्सपासून वेगळं कसं काढता येईल, तसं जीवन मॅडम जसं म्हणाल्या दे आर टू इंटरचेंजेबल टर्म्स, तसं सरांचं जीवन हेच नाट्यमय झालेलं आहे आणि नाटक आणि जीवन हे एकमेव असं झालं असल्यामुळं सरांना या एका अशा वैचारिक पृष्ठभूमीवर मी आपलं आजचं व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. आजच्या या समारंभाच्या अध्यक्षा आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सौ सुचित्रा नाईक, डॉक्टर राणे, डॉक्टर महेश पाटील, महाविद्यालयाची सगळी फॅकल्टी, विद्यार्थी, तंत्रज्ञ आणि मित्र मैत्रिणींनो, खरं म्हणजे मला व्याख्यान द्यायची सवय नाही आहे. असं पहिल्यांदाच म्हटलं की कार्यक्रम सोपा होतो, म्हणजे मी व्याख्यान देण्याची जबाबदारी झटकून टाकलेली आहे. नाटक मुळात आहे काय? नाटक मुळात संवाद आहे. कोणाचा संवाद आहे, कोणामधला संवाद हे फार महत्त्वाचं. नाटक हा करणारामधला आणि पाहणारा या दोघांमधला संवाद आहे, म्हणून त्याला असं म्हटलं जातं की नाटक दोन सजीव माध्यमामधला संवाद आहे. भरतमुनीच्या एका मूळ त्या नाटकाची जेव्हा व्याख्या करतो नाट्यशास्त्रामध्ये ती फार महत्त्वाची असं मला वाटतं. काय म्हणणं आहे भरतमुनीचं नाटकाबद्दल, काय आहे नाटक भरतमुनीच्या संकल्पनेमधून? दृश्य दृश्य श्राव्येषु, दृश्य श्राव्य काव्येषु नाटकः,
म्हणजे काय आहे? जे डोळ्यांना दिसतं, जे डोळ्यांना दिसतं, जे कानांना ऐकू येतं, आणि या दिसण्या आणि ऐकण्याचा परिणाम जेव्हा बघणाराच्या मनावर होतो, ऐकणाराच्या मनावर होतो, तो कुठला परिणाम आहे? तो कसल्या पद्धतीचा परिणाम आहे? कुठल्या क्वालिटीचा, कुठला गुणात्मक परिणाम आहे? त्या गुणात्मक परिणामाचं परिमाण म्हणून तो काय म्हणतो, तो कसा व्हायला पाहिजे? काव्यानुभूतीच्या पल्याडचा जो अनुभव असतो त्याला तो नाटक असं म्हणतो. म्हणजे कवितेचा अनुभव आहे का, जे आपण फेसबुकवर कविता लिहितो, विशेषतः पावसात प्रचंड कविताचं उत्पादन होत आहे. आपल्याकडे कविता लिहायची म्हणजे क्रियापदापासून वाक्य सुरू केलं की कवितेमध्ये रूपांतर होतं. मला घरी जायचं आहे, आहे जायचे घरी मज. कुठे भेटशील, भेटशील तू कोठे गे. कवी होणं सोपं आहे असं माझं मत नाही आहे, तेही तितकंच अवघड आहे ज्याला आपण चांगला कवी होणं अवघड आहे असं म्हणतो. तसं चांगलं नाटक निर्माण करणं, जसं मॅडमनं सांगितलं किंवा आमचे अतुल पेटे मित्र आहेत, त्यांची जी खंत आहे ती आम्हा सगळ्यांचीच आहे. कारण असं म्हटलं जातं की हा कालखंड जो आहे आत्ताचा, तो मीडियोकर लोकांचा कालखंड आहे. मीडियोकर म्हणजे काय? उथळपणा असलेल्या माणसांचा, पोकळपणा असलेल्या कला व्यवहाराचा, साहित्य व्यवहाराचा, एकूणच जगण्याकडे फास्ट फूड या दृष्टीनं बघणाऱ्या कालखंड कुठला असेल तो आपला आहे. मग त्याच्यामध्ये क्वालिटी आणि कस दोन्हीही तितकंसं महत्त्वाचं नाही. व्हॉल्यूम इज मोर इम्पॉर्टंट दॅन अ क्वालिटी. आणि नाटकाची व्याख्या करताना भरतमुनी काय म्हणतोय, उथळ पोकळ असं काही असेल त्याला आम्ही नाटक म्हणणार नाही. मग नाटक म्हणायचं कशाला? की जे पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर ज्याचा परिणाम सौंदर्यानुभूतीमध्ये परावर्तित होत असेल त्यालाच आम्ही नाटक म्हणू. जो सौंदर्यशास्त्राच्या किंवा सौंदर्य अनुभूतीच्या अनुभवाचा आम्हाला आनंद देत असेल त्यालाच नाटक असं म्हणतो, त्यालाच आपण गुणात्मक नाटक असं म्हणतो. मी एक माझ्यासाठी स्वतःसाठी एक आपली एक सोपी व्याख्या करून टाकली. मी काय सोपं सोपंच बोलणार आहे, ती काय व्याख्या आहे सोपी? आपण असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही पाहिलेल्या नाटकापैकी मला तीन नाटकं कुठली आहेत ती सांगा, जी सर्वोत्तम आहेत, जी सर्वोच्च आहेत, उत्तम अनुभव देणारी अशी किती आहेत, किंवा असे तीन सिनेमा सांगा, किंवा असे तीन पुस्तकं सांगा, कादंबऱ्या असतील, किंवा तीन कविता निवडा. त्यानंतर आपण पाहिलेला एवढा सगळा जो कचरा असतो त्याची चाळण करायला घेतो, आपण चाळायला घेतो, आणि मग उरतील त्यातली एक दोन तीन, हेही सापडणं मुश्किल होतं की ते कुठलं आहे. मग उत्तम साहित्य, उत्तम नाटक, उत्तम पेंटिंग, उत्तम सिनेमा, उत्तम कविता हे कसं निवडायचं? नाटकाच्या बाबतीत मी खात्रीनं सांगू शकेन की मी असं म्हणतो, मला माझं असं नाटक निर्माण करायचं आहे की जे एकदा तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जो तुमचा पिच्छा सोडणार नाही असं नाटक म्हणजे उत्तम नाटक. सोपं आहे की नाही? तुमच्यातले भरपूर मुलं नाटकं करतात. मी 25-30 वर्षापासून तुमच्या कॉलेजच्या एकांकिका पाहिल्यात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहिल्यात, यूथ फेस्टिवलमध्ये पाहिल्यात, पुरस्कारही दिलेले. मग आपल्याला कुठलं नाटक समजून घ्यायचं आहे, मग आपल्याला कुठलं जगणं समजून घ्यायचं आहे, म्हणजे याची पार्श्वभूमी आपण थोडीशी क्लिअर करूया. आपल्याला असं नाटक हवं आहे किंवा आपल्याला असं जगणं हवं आहे की जे पाहिलेल्याला, अनुभवलेल्या माणसाला कितीही विसरायचं असेल, कितीही आपल्या स्मृतीतून त्याला इरेज करायचं असेल किंवा मोबाईलच्या भाषेत डिलीट करायचं असेल, तरी ते डिलीट न होणारं जी कलाकृती असते ती सर्वोत्तम असते.
आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक वयानुसार जितकी जशी आपली संवेदना वाढते, जशी आपली मॅच्युरिटी वाढते, जसं आपलं बघणं वाढतं, जसं आपल्याला समृद्ध होत होत आपण त्याचं काय म्हणूया एका अर्थानं आस्वाद घ्यायला लागतो, त्याप्रमाणे क्वालिटी ही माणसाची बदलत जाते. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जे नाटक आवडेल तेच म्हातारपणी आवडत असेल तर जरा घोळ आहे, नाही का? म्हणजे त्याचा अर्थ माणूस म्हणून आपण ग्रो झालो नाही किंवा माझं जगणं ग्रो झालं नाही असा त्याचा दुसरा अर्थ होईल. मला असं सांगा की तुमच्यापैकी किती लोकांनी नाटक पाहिलं नाही, असू शकतात ना, कुठेही कॉलेजमध्ये असेल, शाळेत असेल. मी नेहमी असं म्हणतच नाही की व्यावसायिक जाऊन नाटक पाहिलं की नाही, याच्याविषयी बोलत नाही आहोत आपण. कसलंही तुमच्यापैकी किती लोकांनी सिनेमा पाहिला नाही, विचार, सगळेच नंबर पाहिलाच आहे तुझा, मग तू केलं काय जगून? काय केलं? घरात बसलो, घरात बसून टेलिव्हिजन नाही ओपन केला. अजे त्याच्याशी दुश्मनी आहे, चलो कोई बात नाही. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांनी नाटकात काम केलं नाही? भरपूर असतील ना, असं काय आहे का? नाही तर आमचा पोटाचा काय प्रश्न येईल ना तुम्ही सगळ्यांनीच कामं केली तर. बरोबर आहे की आपल्यापैकी काही लोकांनी नाटक पाहिलं नाही, काही लोकांनी नाटक केलं नाही, हे सत्य आहे. पण जगताना तुम्ही नाटक केलं नाही असे किती लोक आहेत? आहे कोणी तुमच्यापैकी? जगताना आपण नाटक केलं नाही असा माणूस अजून निसर्गानं निर्माण केलेला नाही. आपण तर फार एक्सेप्शन आहोत, बरोबर की नाही? माणसाला उपजतच जी कला दिली आहे ती म्हणजे नाटक. म्हणजे कशी? आपल्यापैकी किती जण आहे जे खोटंच बोलले नाहीत आत्तापर्यंत? तुमच्यापैकी सांगा. नाही, मी अत्यंत सत्यवचनी आहे, मी कधीही खोटं बोलत नाही. असं आहे का की माणूस एकदा समोरून गेल्यानंतर तुम्ही त्याच्या पाठीमागे त्याचे वाभाडे काढले नाहीत? म्हणजे नाटकाच्या क्वालिटीज काय काय आहेत त्या आपल्यात आहेत की नाही आज आपण जरा तपासून बघूया. म्हणजे केवळ इथून गडकरी रंगायतनला जाऊन किंवा काशीनाथ गाणेकर थिएटरमध्ये जाऊन पाहणं म्हणजे नाटक नाही. जगण्यात ज्याच्या नाटक नाही त्याच्यासारखा सपक जीव धरतीवर नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं काहीतरी मोठं मोठं घडल्याशिवाय नाटक घडत नाही, असं काही नाही. इतक्या छोट्यात छोटं नाटक असतं. कसं असतं? आपण एक उदाहरण पाहूया. बरोबर आहे, मी तुमच्यापैकी दोघांना बोलवणार, तूच ये. तुझं नाव काय आहे? पूनम. ये पूनम, पडदिशी आहे. इकडनं कोण येतोय? सोनम. आहे कोणी इकडे? सोनम, इथे उभी राहा. पडदिशी तू ये. हा, ये लवकर लवकर, कारण हे नाटक केल्याशिवाय कळत नाही, नाही का? उडी मार. तुझं काय नाव आहे? चेतना. आणि तू? पूनम. असू दे, कोणी पुढे उभी राहा दोघी. आता यांना आपण एकच गोष्ट सांगणार आहे की एक गुलाबाचं फूल आहे. काय आहे? फक्त यांना मायक्रोफोन देता आलं तर फारच बरं होईल. हा, तिथे आहे बघ, एक घेतो. फूल नाही, मायक्रोफोन. आता या मायक्रोफोनना तुम्ही फूल समजा. हा मायक्रोफोन बोलण्यासाठी वापरायचा आहे. असं समजा की मी इथे गुलाबाचं फूल ठेवलंय आणि ह्या दोघीही त्या गुलाबाच्या फुलाची फक्त तारीफ करणार आहेत. काय करणार आहेत? काय करणार आहेत? माझ्याकडे आवाज ऐकू आला पाहिजे ना. व्हेरी गुड. काय करणार आहेत? तारीफ करणार आहेत. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? यू विल प्रेज दॅट फ्लावर. बरोबर आहे, कळलंय का तुला?
घाबरायला लागली तू? हां नाही घाबरत, ते म्हणते मी तुम्हाला घाबरवते, तुम्ही कसली घाबरते. ओके चला, गुलाबाचं फूल आहे आणि त्या फुलाची फक्त आपण आता तारीफ करत सुटायचं आहे संध्याकाळपर्यंत. खूप सुंदर गुलाब आहे. कुठे आहे? हां आता त्यानंतर तुझं वाक्य. या गुलाबाचा वास खूप छान येतोय. बरं पुढे तुझं वाक्य. गुलाबाला पाहून कोणाची तरी आठवण येते. एकदमच जंप मारली ही ना. डायरेक्ट खऱ्या नाटकात घुसली. बर हा हिला कोणाची तरी आठवण येते. आता आपण फक्त त्या गुलाबाच्या फुलापर्यंतच राहू, मग आठवणी येते, मग त्याचा चेहरा दिसतो, मग डोळे टपोरे दिसतात, मग रात्री स्वप्नात येतो वगैरे, असल्या भानगडीत नको आता. हा हा हे व्याख्यान संपल्यावर हे सगळं होईल. ओके हा चल, आता आपल्याला फक्त ते गुलाबाचं फूल आहे आणि ते किती सुंदर आहे एवढंच सांगत सुटायचंय. पुढे हे गुलाब पाहून आहे ना मला एक काहीतरी कविता सुचते. यांना सगळं इथलं सगळं सुटून त्याला म्हणजे ज्याला असं म्हणतो रियालिटी मध्ये या दोघींचा विश्वास नाही आहे. समोर फूल आहे त्याची तारीफ नाही, त्याच्यापासून काहीतरी वेगळ्या जगात. हिला चंद्रावरच जायचं वाटतंय नाही का आता गुलाबाचं फूल बघून. हा बर कविता सुचते तुला काय. आपण आता गुलाबाचं वर्णन करूया, ते किती सुंदर आहे एवढंच. हा ते कोणाला द्यायचंय ते आताच नका ठरवू, त्याला वेळ आहे. हा बोल. विचार करत नाही बसायचं. तुला काय तेंडुलकर व्हायचंय का कालिदास व्हायचंय? नाही आपल्याला आता सुचल तेच बोलायचं, या क्षणाचं एक्सप्रेशन. हा बोल लवकर. गुलाबाला काटे पण आहे. हा ताबडतोब वेदनेकडे पळाली. हा चलो. गुलाब हे इतकं सुंदर आहे ते प्रत्येक व्यक्तींना खूप म्हणजे खूप आवडत, तरुण पासून. कादंबरी नाही एकच वाक्य. हा पुढे पुढे गुलाबाचं वर्णन, ती किती सुंदर आहे हेच सांगायचंय. त्याचा रंग असेल, त्याचा पोत असेल, त्याचा गंध असेल, त्याचं दिसणं असेल, त्याचं नसणं असेल, जे असेल ते. हा लवकर लवकर. आता काय झालं हे नाटक बोअर व्हायला लागलं. म्हणजे नाटकात का आपण बोअर होतो त्याचं कारण असं असतं की त्यातला इंटरेस्ट निघून गेला नाही पाहिजे. हा बोल. सुचत नाही. गुलाबाचा रंग कसला आहे त्या? लाल. मला प्रश्न विचार. लाल? तुम्हाला चालेल लाल का पिवळा देऊ? माझ्याकडे काळा गुलाब पण आहे. तुला जो दिसतो तो सांग. येलो. येलो येलो. हा येलो. हा आ गेलो. ती तुला मायक्रोफोन येलो म्हणते. हा गुलाब हे अनेक रंगाचे आहेत आणि एकच आहे आपल्याकडे. रंगाचे पण आहेत ना. थोडक्यात काय, बसा तुम्ही दोघी बसा. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की एकाच गोष्टीवर एकाच अंगानं एकाच पद्धतीनं आपण बोलत राहिलो थोडा वेळ ते चालतं, पण थोड्या वेळानंतर आपला त्यातनं इंटरेस्ट कमी होत जातो. म्हणजे एकाच मताची माणसं, सगळा समाज जर एकाच मताचा झाला, एकाच विचाराचा झाला, तर त्या समाजामध्ये नाटक नाही असं समजायचं. कॉन्ट्रॅडिक्शन, विरोधाभास, विरोधी मत, विरोधी काय म्हणूया सूर, असा निर्माण सुरू झाला की समजायचं नाटकाची निर्मिती झाली. बरोबर की नाही? मी म्हटलं गुलाबाचा लाल रंग आहे, हो त्याचे देठ हिरवे आहेत, बरं त्याची दांडी पण छान आहे, बरं ते पोत पण उत्तम आहे, गंध पण काय सोडतोय, असं किती वेळ गुलाबाचं वर्णन वर्णन वर्णन, एका गुलाबावर एक तासाचं नाटक होईल? नाही, जे नाटक वाली मुलं आहेत त्यांनी करून बघायला हरकत नाही, सॉलिड बोर करतात. अशा पद्धतीचे नाटक लिहिताना त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन असली पाहिजे, विरोधी मत आलं पाहिजे. हा गुलाब पिवळा आहे, नाही नाही काळा आहे, असं नाही नाही म्हटलं की नाटक सुरू होतं.
किती सोपं आहे ना नाटक समजून घेणं. मग आपण आधी नाटक समजून घेतलं मग ते आपल्या जीवनामध्ये आहे की नाही हे नंतर समजून घेऊया. बरोबर आहे. आणि म्हणून जो भरत मुनी म्हणतो काय म्हणतो तो दृश्य श्राव्य काव्येशु नाटका. म्हणजे काय जे डोळ्यांना दिसतं जे कानांना ऐकू येतं आणि जे दिसतं आणि ऐकू येतं त्याचा परिणाम जो होतो तो काव्यात्मय. काव्यात्म म्हणजे कविता नव्हे पोएटिकल. बरोबर की नाही. सौंदर्य अनुभूती देणारा आहे. एस्थेटिक एक्सपिरियन्स ज्याला म्हटलं जातं तो अनुभव जेव्हा नाटक देतं त्याला आपण खऱ्या अर्थानं नाटक असं म्हणतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये नाटक आहे त्याचं जगणं कसं आहे एक सुरी असं म्हणतो आपण. त्याला फार चांगला शब्द आहे मराठीमध्ये. एक सुरी म्हणजे काय सुरी मारणारा. एक सुरी म्हणजे एका चाकोरीमध्ये अडकलेला माणूस. जर मी तुम्हाला 3 तास एका सिनेमात दाखवला किंवा नाटकात दाखवला सकाळी 8:55 गाडी पकडतो बरोबर त्याच ठिकाणी त्याच वेळेला पोचतो त्याच वेळेला ऑफिस सुरू होतं त्याच वेळेला ऑफिस बंद होतं परतीची 6:30 गाडी पकडतो आणि त्याच वेळेला घरी येतो. घरी येताना बरोबर त्याच दुकानात जाऊन तीच भाजी घेतो आणि त्याच वेळेला झोपतो. असा माणूस आपण किती वेळ सहन करू किती वेळ सहन करू आपण. म्हणजे त्याचा अर्थ त्या माणसाच्या जीवनामध्ये नाटक नाही. म्हणजे नाटक कुठे असतं जिथे आपला इंटरेस्ट निर्माण होतो. म्हणजे कशाकडे बघितलं ना आपल्याला समजत रस्त्यावर मदारी काम करत असतो किंवा सापवाला गारुडवाला किंवा हे गारुडी जे लोक काम करत असतात तिथे का जातो बरं आपण. कारण तो चाकोरी तोडून तिथे काहीतरी असं नाट्यमय घडवत असतो की जे बघण्याची आपल्याला उत्सुकता असते. चांगल्या नाटकाचं लक्षण असतं की पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे याची उत्सुकता निर्माण करणं. तसं माणसाच्या जगण्यामध्ये त्या समाजाच्या जगण्यामध्ये उत्सुकता नसेल सरप्राइजेस नसतील तर ते जगणं चांगलं नाही किंवा अनइंटरेस्टिंग. म्हणून असं म्हटलं जातं की वेअर इज थिएटर थिएटर इज देअर वेअर देअर इज अ इंटरेस्ट. आणि हाऊ यू कॅन क्रिएट द इंटरेस्ट फ्रॉम फर्स्ट फ्रेम टू लास्ट फ्रेम ऑफ दॅट एक्सपिरियन्स इज कॉल्ड गुड थिएटर चांगलं नाटक. मग आपल्या जीवनामध्ये बघत असताना अशा पद्धतीचं जगणं कुठलं असतं. काही लोकांना चाकोरीबद्दल जगायचं नाही अशी शपथ खातात. खातात की नाही. तुमच्यापैकी किती लोकांना चाकोरीबद्दल जगायचं आहे हात वरती करा. एकालाही नाही. कोणाला चाकोरीबद्ध जगायचं नाही आहे. 10 ते 5 वाला क्लार्क व्हायचं नाही शिक्षक व्हायचं नाही काय म्हणून अधिकारी व्हायचं नाही. रोज व्हेरिएशन हवं आहे. उद्याचं जगणं आज कळलं नाही पाहिजे असं जगायचं आहे का तुम्हा लोकांना. तर मग समजायचं की आपल्याला नाटकाची ओढ आहे. नाटकाची ओढ म्हणजे कुठल्या नाटकाची ओढ आहे. जीवन जगताना जे नाट्य हवं आहे जीवन जगताना जे व्हेरिएशन हवं आहे जीवन जगताना आपल्याला काहीतरी असं करून जगायचं आहे मरायचं आहे की जेणेकरून आपण लोकांच्या स्मृतीमध्ये राहिलो पाहिजे विच इज कॉल्ड मिनिंगफुल लिडिंग द लाईफ. म्हणजे या क्षणी 625 करोड लोक या पृथ्वी तलावर आहेत. किती आहेत 25, 30, 40 काही असतील. त्यातल्या किती लोकांना आपण असं म्हणतो की विशेषतः मुंबई पुण्या किंवा दिल्लीसारखी जी शहरं आहेत जी खूप लोकसंख्येनं वाढलेली आहेत अशा जगताना कोण स्टँड आउट होईल कोण वेगळा दिसेल कोणाचं भविष्य वेगळं दिसेल कोणाचं करिअर वेगळं दिसेल. म्हणून आपण नेहमी आता दुसऱ्या पद्धतीनं नाटकाला आपल्या जीवनाचा भाग बनवतो आहोत. जसं सुरुवातीला सरांनी सांगितलं की शेक्सपियर काय म्हणाला. शेक्सपियर असं म्हणाला की ह्या संपूर्ण पृथ्वी हाच एक विश्वच एक रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावर आपण आपली एकदा एंट्री घेतो आणि एकदा एक्झिट घेतो आणि करतो काय आपण आपली भूमिका निभावत निभावत ती एंट्री घेतो आणि एक्झिट घेतो.
तिथे एंट्रीचंही स्वातंत्र्य नाही आणि एक्झिटचंही स्वातंत्र्य नाही, बरोबर की नाही? पण आपली भूमिका बदलत ठेवतो. माझ्या आधी आपण लहान मूल म्हणून जन्माला येतो, कोणाची तरी मूल असतो किंवा मुलगा असतो किंवा मुलगी असतो, मग कोणाचा तरी नवरा किंवा बायको होतो, मग कोणाचा तरी बाप किंवा काही होतो, मग काका होतो, मामा होतो, आजोबा होतो. ह्या भूमिका बदलत 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 आपण आपलं जगणं जगत असतो. आणि त्याचंच जर एक सांगायचं झालं की या पद्धतीनं आपण तिथे एंट्री घेतो, एक्झिट घेतो, आपली कॅरेक्टर परफॉर्म करून निघून जातो. नाटकाचं स्वातंत्र्य वेगळं असतं. तुम्ही किती वेळेला एंट्री घेऊ शकता आणि किती वेळेला एक्झिट घेऊ शकता, कळलं की नाही? म्हणजे एका नाटकामध्ये 10 वेळेला एंट्री असेल, 10 वेळेला एक्झिट असेल, हे त्या नाटकामध्ये एक वेगळं पात्र असेल, दुसऱ्या नाटकामध्ये वेगळं पात्र असेल. म्हणजे एकूण जर आपण असा विचार केला की नाटकातनं दाखवतो काय आपण आणि बघतो काय आपण, जसं मॅडम म्हणाल्या तसं नाटक काय आहे? नाटक दुसरं काही नसून तो समाज जीवनाचा आरसा आहे. काय आहे तो? समाज जीवनाचा तो आरसा आहे ज्या त्यामध्ये आपण आपलंच प्रतिबिंब बघत असतो. काय बघत असतो नाटकामध्ये? आपण आपलंच प्रतिबिंब बघत असतो. आणि जर तो समाज जीवनाचा अर्थ आरसा असेल, आपण आपलंच प्रतिबिंब बघत असू, तर मग ते जगण्यापेक्षा वेगळं कसं असेल? असं म्हटलं जातं की एका माणसाची गोष्ट असेल, दोन माणसाची गोष्ट असेल, एखाद्या समाजाची गोष्ट असेल, पण ती तुमच्या जगण्यातनंच उचललेला एक तुकडा असतो. आणि तो अधिकाधिक इंटरेस्टिंग कसा होईल, अधिकाधिक परिणामकारक कसा होईल, अशा पद्धतीनं तो तुमच्या समोर रचलेला असतो, तुमच्या समोर मांडलेला असतो. आणि ते मांडताना मग वेगवेगळ्या पद्धतीच्या चटपटीत गोष्टी तुम्हाला न कळू देता की ह्याच्यामध्ये हे बाबा हे काय आहे, हे चटपटीत का वाटतंय, हे स्पायसी का वाटतंय, हे हॉट का वाटतंय, हे इंटरेस्टिंग काय वाटतंय, ही सगळी जी आहे त्याला असं म्हणतो नाट्य तत्व. त्याला आपण काय म्हणतो? नाट्य तत्व जर त्यामध्ये नसेल कुठल्याही नाटकामध्ये, ते कितीही साहित्याच्या लेवलवर प्रगल्भ नाटक असेल, ते मांडणीच्या स्तरावर वेगळं असेल, आणि त्याच्यामध्ये जर नाट्य तत्व नसतील तर ते नाटक कधीही नीटसं उभा राहत नाही. म्हणून मग अशा उत्तम नाटकांची काही उदाहरणं आहेत देशामध्ये विदेशामध्ये, ज्याला म्हणतात की काय वाचायला अप्रतिमच आहे होते, पण त्या नाटकाला कुणीही अभिनय करत नाही, कुणी त्याला काय म्हणूया डायरेक्टर चॅलेंज घेऊन त्याला उभा करत नाही, कारण ते सगळं जरी चांगलं असलं तरी त्याच्यामध्ये नाट्य तत्व जे त्याचा अत्यंत अविर्भाज्य असा भाग असतो, ते नाट्य तत्व कुठंतरी त्या नाटककाराला पेरता आलं नाही, आणि म्हणून ते नाटक फक्त बुकिश एक्सपिरियन्स देतं. त्याला काय म्हणतात अशा नाटकांना? बुकिश प्ले. की ते फक्त वाचायला चांगलं आहे पण ते करण्यासाठी, दाखवण्यासाठी, लोकांना ऐकवण्यासाठी चांगलं नाही. आणि असं चांगल्या समाजाची व्याख्या करताना फार काही लोकांनी असं एक त्यांचं निरीक्षण आहे की जगामधला सगळ्यात समृद्ध समाज कोण आहे, समृद्ध माणूस कोण आहे, जो नाटकाच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहे. उत्तम नाटक काय आहे, उत्तम संस्कृती काय आहे, आपल्यात आणि पशुमध्ये काय फरक आहे? आपण संवेदनशील आहोत, आपल्याला व्यक्त करता येतं, आपल्याला संवाद साधता येतो, आपल्याला कलात्मकता काय आहे याचा अनुभव घेता येतो, याचा अनुभव देता येतो, आणि म्हणून माणूस म्हणून आपण समृद्ध असतो. ज्या समाजामध्ये संस्कृती नाही ती क्षीण असते, त्या समाजामधला माणूस हा, ज्याला अर्थानं वेगळ्या अर्थानं असं म्हटलं जातं की तो समृद्ध नसण्यामुळं काय असतं की तो जीवनाच्या पॉझिटिव्हिटीकडे झुकण्याच्या ऐवजी तो निगेटिव्हिटीकडे झुकलेला असतो. असं म्हटलं जातं की ज्या समाजामध्ये नाटक नाही, ज्या समाजामध्ये संगीत नाही, ज्या समाजामध्ये साहित्य नाही, तिथला समाज कधीही तो, त्याला काय म्हणूया, तो अर्थार्जनाच्या लेवलवर, विकासाच्या लेवलवर फार उत्तम असेल, पण तिथे माणुसकी नावाची गोष्ट नसते. नाटकाचा मूळ उद्देश काय आहे की उत्तम समाज आणि उत्तम माणूस लोकांना दाखवणं. जे कुठलंही साहित्य बघा, कुठलाही सिनेमा बघा, कुठलीही नाटकं बघा, कविता बघा, या सगळ्याच्या गाभ्याशी कोण आहे, या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण आहे, त्या केंद्रस्थानी माणूस आहे. आणि माणसाला उलट सुलट दाखवणं, तपासून बघणं,
त्याच्या विविध अंगांनी त्याला लोकांसमोर सादर करणं, मग त्याचे आंतरिक संबंध असतील, त्याच्या जीवनामध्ये घडणारे प्रसंग असतील, त्यांची नाती असतील, ती तुटणारी असतील, तणाव असतील, स्ट्रेस असतील, कलात्मकता असेल, ज्याची ॲम्बिशन असेल, त्याची कल्पनाविश्व असेल, हे सगळं नाटकामध्ये धरण्याचा, पकडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तो जेव्हा उत्तम पद्धतीनं केला जातो तेव्हा ते नाटक आपल्याला प्रगल्भ वाटायला लागतं. आणि म्हणून असं म्हटलं की जो समाज, कुठल्याही समाजाला जर समजायचं असेल तर फार सोपं आहे की एखाद्या समाज आहे त्याची मला भाषा कळत नाही, त्यांचे मला एक्सप्रेशन्स कळत नाही, तर मग त्याला समजून कसं घ्यायचं? तर त्याचं एक साधं आणि शॉर्टकट म्हणून असं म्हटलं जातं की त्या देशात जा, त्या समाजामध्ये मिक्स व्हा आणि तिथली फक्त 5 ते 10 नाटकं बघा, तुम्हाला तो समाज काय आहे सहज कळेल. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? कारण ते का कळेल की त्या जे आपण पहिली व्याख्या अशी केली की नाटक दुसरं तिसरं काही नसून त्या समाजाचा, त्या समूहाचा किंवा त्या माणसांचं प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. आणि मग सुदृढ समाज, उत्कृष्ट समाज, सर्वोत्तम समाज, सर्वोत्तम माणूस कुठला असतो? जो या प्रति अत्यंत सेन्सिटिव्ह असतो. आणि म्हणून मराठी माणूस म्हणून आपल्याला खरंच स्वाभिमान वाटायला पाहिजे की आपल्याकडे 250 वर्षाची आत्ताच्या आधुनिक नाटकाची परंपरा आहे. भारतामध्ये एकमेव असं नाटक परंपरा आहे की जिथे व्यावसायिक नाटक रचलं जातं, लोक तिकीटं काढून नाटकं बघतात आणि नाटक हा स्मॉल स्केल इंडस्ट्रीसारखा लोकांना सन्मानानं जगू देणारा आणि त्याच्याही पल्याड जाऊन नाटकवाल्यांना जेवढा सन्मान मराठीमध्ये आहे तेवढा जगामध्ये कुठेही नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, असं म्हटलं जातं की तुम्ही मराठी माणसाला काही करू शकता पण मराठी माणसाला बेकूप नाही बनवू शकत. उत्तम नाटक तुम्हाला स्वतःला तपासून बघायचं असेल, तुम्हाला क्वालिटी तपासून बघायचं असेल तर आपलं नाटक मराठी प्रेक्षकासमोर एकदा दाखवून आणा. त्यानं टाळी वाजवली की समजायचं जगातली कुठलीही पोळी आपल्याला सहज अवेलेबल होईल. आणि कारण तो नाटकाचा संस्कार असल्यामुळे चांगलं काय वाईट काय सहजासहजी कोणालाही डोक्यावर घेत नाही, बरोबर की नाही? आणि म्हणून असा जेव्हा समाज असतो तेव्हा त्या ठिकाणी नाटक निर्माण होण्याची उत्तम जमीन निर्माण झालेली असते. आणि महाराष्ट्र, मराठी दर्शकता, मराठी संवेदना इथे नाटक का पिकतं, का उत्पन्न होतं, नाटकाविषयी आपण एवढं का बोलतो? असं म्हटलं जातं की मराठी माणसाची 2 वेळ आहेत, एक राजकारण, आता खरं म्हणजे ते उरलंय की नाही हा एक वेगळाच प्रश्न आहे, आणि दुसरं म्हणजे नाटक. तर तो का म्हटलं जातं त्याचं कारण आहे की इथं उत्तम काय आहे आणि उत्तम काय नाही याची चिकित्सा तुम्हाला न दुखावता करणारा जर समाज असेल तर तो मराठी समाज आहे. एखाद्याचं नाटक नाही आवडलं तर आपण त्याला काही जाऊन बोलत, काही लोक बोलतात हे फालतू होतं, आपल्याला फार वाईट वाटतं. नाटकातल्या मुलामुलींना जास्त कळतं की एवढी मेहनत केली 2-3 महिने आणि 1 मिनिटाचा म्हणतो फालतू होतं. आम्हाला फार त्रास होतो, हृदयाला भोकं पडून इतकी पडली आहेत की आता या क्रिटिसिझमला आपण पॉझिटिव्हली घ्यायला लागलो म्हणून ती बुजायला लागली आहेत. तर त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की अशा ठिकाणी नाटक. दुसरं अजून एक चांगल्या समाजाचं किंवा चांगल्या जगण्याचा आणि नाटकाचा काय संबंध आहे? असं म्हटलं जातं की जो समाज, जो माणूस स्वतःवर हसू शकतो असा माणूस हा जगातला सर्वोत्तम स्वभावाचा माणूस आहे, मनाचा माणूस आहे असं समजावं. कारण हसणं आणि स्वतःवर हसणं, मी दादा कोंडकेंचं विच्छा माझी पुरी करा बघितलं होतं लहानपणी असताना, आणि त्या प्रयोगाला यशवंतराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि दादा कोंडके त्यांच्यावर इतक्यांदा तो भडीमार करत होते नाटकातून, आणि ते एवढ्या मोठ्यानं खोखो करून हसायचे. मला असं वाटायचं की यांच्या जागी मी असतो तर मी खूप हर्ट झालो असतो. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये जो बदललेला समाज आहे, असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात इतकी उतावीळ झाली आहे की मला हर्ट करा, मला हर्ट करा, सिनेमातून हर्ट करा, कादंबरीतून हर्ट करा, कवितेतून हर्ट करा, नाटकातून तरी कराच करा, नाहीतर मी माझी शक्ती कुठे दाखवीन?
जो पेठेंचा प्रॉब्लेम आहे, आपण बोन्साय का होत चाललो, कारण मग आपण ती जी व्यापकता आहे माणसाच्या मनाची जी व्यापकता आहे, तुझं मत माझं मत एकमेकांची मतं समजून घेऊन मग जनकल्याणासाठी काय करता येईल, उत्तम नाटक कुठल्या दिशेला नेतं आपल्याला? उत्तम नाटक माणसाला समृद्धीकडे नेत असतं. अंतिमता मानवी कल्याण हाच कुठल्याही कलेचा अंतिम हेतू असतो. वास्तविकता दाखवता दाखवता सुद्धा आशावादापर्यंत नेऊन त्या समाजाला काय म्हणूया उभा करणं, त्या पद्धतीची अनुभूती देणं हे चांगल्या नाटकाचं लक्षण असतं. आणि ते जर ते करत नसेल तर ते आपल्या कलेशी मूळ त्याच्या ध्येयापासून वंचित झालेलं आहे असं समजावं. ही जी खंत आहे ती केवळ एकाची नाही, त्या पिढीची खंत आहे, ती एका विचारांच्या माणसांची खंत आहे की अशा पद्धतीचं ज्या पद्धतीचं आपण आता टेलिव्हिजनवर एक्सप्रेस कॉमेडी नावानं जे काही बघतो आहोत त्याला खरंच कॉमेडी काय म्हणायचं असा प्रश्न पडतो, याला नाट्य अनुभव का म्हणायचा असा प्रश्न पडतो. त्याचं कारणच आहे की तू मला हास मी तुला हसतो, तू मला टाळी वाजव मी तुला टाळी वाजवतो, तू मी भाऊ भाऊ दोघे मिळून चांगलं खाऊ. या विचारांनी जेव्हा एखादा कला व्यवहार होतो, या विचारांनी जेव्हा एखादं जगणं होतं, तेव्हा समजून घ्यावं की त्या समाजाचा स्तर घटत चाललेला आहे. आणि म्हणून उत्तुंग अनुभव देणारी, उत्तुंग काय म्हणूया साहित्य देणारी, उत्तुंग अभिनयाचा अनुभव देणारी, उत्तुंग दिग्दर्शकाची भाषा आपल्या मनावर कोरणारी, पटलावर कोरणारी नाटकं जेव्हा येतात तेव्हा समजायचं कला व्यवहार उत्तम चाललेला आहे. आणि असं म्हटलं जातं की जीवन हाच जर स्त्रोत आहे कशाचा, नाटकाचा, साहित्याचा, सिनेमाचा, कवितेचा, ह्या सगळ्याचा स्त्रोत काय आहे? जगणं आहे. आणि ते जगणंच जर खुजं झालं तर तिथे उत्तुंग कलाकृती कुठून निर्माण होणार? म्हणजे केवळ कलेला आपल्याला काय म्हणता येईल त्याला कटघऱ्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये उभा करून चालता चालणार नाही. आपण काय जगतो आहोत, आपण कुठल्या पद्धतीचं जगणं जगतो आहोत की ज्या शहरामध्ये बाजूच्या फ्लॅटमध्ये 25 वर्षापासून कोण राहतोय याची आपल्याला सुतराम जाणीव नसते किंवा इंटरेस्टच नसतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की उत्तम कला तुम्हाला माणसामध्ये पुन्हा इंटरेस्ट निर्माण करण्याचं काम करत असते. नाटक त्याचा विषय जसा सांगितला की माणूस माणसांचे आंतरिक संबंध, त्याचे ताणतणाव, त्याची सुख, त्याची दुःख, त्याच्या विवंचना, त्याचे सगळं काही त्याच्याविषयी आहे. आणि तो सोर्स जो उचलणार आहे नाटककार, तो जगण्यातनं उचलणार आहे, तुमच्या माझ्यातनं उचलणार आहे. तुमचं माझं जगणं जर खुजं 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 होत चाललं असेल तर मग ती कलेतली उत्तुंगता कुठून येणार? आता जसं या दोन मुलींना त्यांना मी गुलाबाचं नसलेलं फूल दाखवलं, एकीला कुणीतरी आठवला आणि दुसऱ्याला काहीतरी कविता रचावीशी वाटली, त्याचा अर्थ सोर्स जेव्हा स्ट्रॉंग असतो त्याच्यावर उभा राहणारं इमॅजिनेशन कल्पना विश्व हे उंच भरारी घेऊ शकतं. आणि असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला जगणं उत्तुंग करण्याची गरज असते आणि ती दर काळामध्ये असते. ते जसं जसं खुजं होईल तसं तसं कलाकृती ह्या खुज्या होत जातील असं त्याचं परिमाण आहे. आणि मग दोष द्यायचा असेल तर तो केवळ कलेला नाही देता येणार. दुसरा एक परिणाम झाला आहे की आता या टेक्नॉलॉजीमध्ये सोशल काय म्हणूया नेटवर्किंगमुळं या सगळ्या याचा बंबार्डिंग एवढं झालं आहे, म्हणजे नेटवर्क आलं, पहिलं आधी काय म्हणूया मोबाईल आला, मग कॉम्प्युटर आला, मग आमका आलं, मग तमका आलं. सोशल साईट्स बघा ना, त्याच पद्धतीच्या आहेत. इंस्टाग्रामवर तेच आहे, ट्विटरवर तेच आहे, फेसबुकवर तेच आहे, व्हॉट्सअपवर तेच आहे. एका वेळी 4-4 ठिकाणी बिझी ठेवावं लागतं. एकच पोस्ट जेव्हा आपण टाकतो 10 माध्यमामध्ये टाकत असतो, बरं, लाईक करणारे डिसलाईक करणारे तेच आहेत. मग त्यांच्यात काय बदल होईल? व इंस्टाग्रामवरनं जर मी ट्विटरवर गेलो तर तिकडे वेगळी माणसं भेटतील, वेगळ्या प्रतिक्रिया येतील, काही नाही, तेच नावं दिसतात. त्यांनीच लाईक केलं आणि त्यांनीच डिसलाईक केलं आहे. म्हणजे नुसतंच काय म्हणूया पोस्टमन सारखं आहे की पत्र तेवढीच आहेत, ह्याच्यातही टाक, त्याच्यातही टाक, त्या बॉक्समध्येही टाक, त्या बॉक्समध्येही टाक, असं जेव्हा जगणं होईल तेव्हा त्यानं होणार काय? आणि म्हणून या बंबार्डिंगला आपल्याला नीट पेलता येत नाही जगताना,
त्याचं जे ड्रामा आहे तो आपल्याला पचवता येत नाही आहे आणि त्याचा योग्य विनियोग करता येत नाही आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आजच्या नाटककाराची, आजच्या नाटकवाल्याची, आजच्या कवीची कादंबरीकाराची पंचायत काय करून ठेवली आहे सगळ्या माध्यमांनी, की कुठलाही एक घटना जेव्हा घडते, म्हणजे उदाहरणार्थ एक गावामध्ये वळू मेला, बरोबर आहे, तो अडकला कुठेतरी किंवा विहिरीत पडला, त्या वळूच्या विहिरीत पडण्यापासून त्याच्या अंत्ययात्रेपर्यंत सगळं तुम्हाला टेलिव्हिजनवर दाखवतात. म्हणजे त्याची आई कुठे आहे, मग ती कशी अश्व गाळते तिथपासून, तर मग गावातल्या सरपंचाला काय वाटतंय, मग मुख्यमंत्र्याचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, मग गावकरी मंदिरामध्ये जाऊन पूजा काय करतायत, भजनाला काय बसली आहेत, मग पंतप्रधान काय म्हणतोय, असं त्याला असं म्हटलं जातं की 360 अंशांनी तो अनुभव डॉक्युमेंट करणं, तो अनुभव उचलणं आणि तो अनुभव चित्रित करून लोकांपर्यंत पोचवणं. नाटक खरं म्हणजे, सिनेमा खरं म्हणजे, कविता खरं म्हणजे याच्या नंतर सुरू होत होता, की एखाद्या माणसाला काय बाबा वाईट झालं त्याच्या घरी, काहीतरी दुःख झालं, आणि मग नाटककार त्याच्या अवतीभोवतीचं पोखरून काढायचा की ह्याच्या भोवती काय झालं असेल. आता असं काही न्यूज चॅनल किंवा असं काहीतरी जे स्टोरी क्रिएट करणारे चॅनल आहेत ते स्वतःच एवढं उकरून काढतात की मग आता हे जे परफॉर्मिंग आर्ट्सवाले आहेत किंवा सिनेमावाले आहेत यांना पुढं काय दाखवायचं असा मोठा प्रश्न पडलेला आहे. बरं, जे दाखवत आहे ते इतकं फालतू आहे, इतकं सामान्य आहे, कारण त्याला 24 तास चॅनल चालवायचं आहे. तो ब्रह्मा राक्षसाचं तोंड उघडं ठेवलंय, त्याला मध्ये फक्त बेडेकर इकडे ते जास्त सांगतील की त्याच्यामध्ये काही करत राहा. म्हणजे शेळी एक पडते काय गावामध्ये, एक बकरी धावते आणि त्याच्या मागे कॅमेरा घेऊन धावत आहेत, 20 मिनिटं काय दाखवणार, बकरी तिकडे कशी वळली, मग तिनं पाला कसा खाल्ला, मग तिनं इकडे स्मेल कसा केला, वगैरे वगैरे, का ते 20 मिनिटं कव्हर करायचीत, कारण त्याला मिळणारा पैसा तेवढाच आहे ज्याचं नाव जाहिरात आहे. मला कधी कधी असं वाटायला लागतं की आपल्याला सगळ्यांना जाहिरातीला, जाहिरातीच्या विश्वात पणाला लावलंय, बरोबर की नाही, फक्त ते आपल्या घरापर्यंत आपल्याला डॉक्युमेंट करत नाही एवढंच उरलंय. आपण काय खायचं जाहिरात सांगते, आपण काय प्यायचं जाहिरात सांगते, साबण कुठला लावायचा ते जाहिरात सांगते, सगळं जाहिरातीने इतकं व्यापून टाकलंय. म्हणजे या माध्यमांनी जे माणसाचं स्वातंत्र्य होतं ते इतकं संकुचित करून टाकलंय की त्याला असं बांधून टाकलंय. बरं, त्याला काही लोकांना आवडतं ना, मला बांधून टाकलंय छान आहे, मला बांधून घ्यायला आवडतं. काही माणसं जे चाकुरीबद्ध जगू बघत असतात ते असेच असतात जे बांधून घ्यायला आवडतं, आणि काही माणसं जन्मताच विद्रोही असतात, त्याला कशातच बांधून घ्यायचं नसतं. मग व्याख्यानमाला लाव, मग काय गॅदरिंग कर, मग काय कोणाचा तरी बोलव, त्याच्याशी इंटरॅक्शन, हे कशाचं लक्षण आहे, चाकुरीत बांधून घ्यायचं नाही. हे कॉलेज बरं आहे त्या अर्थानं, अशा पद्धतीचे उपक्रम होत आहेत, त्याचा अर्थ चाकुरीत बांधून घ्यायचं नाही आहे. आणि मग लक्षात ठेवा की अशा पद्धतीचं बांधून घेणारा जेव्हा समाज आणि जगणं निर्माण होतं तेव्हा कला ही बांधलेल्याच निर्माण होणार. म्हणजे असं म्हटलं जातं की जसा राजा तशी प्रजा, किंवा जशी प्रजा तसा राजा, हे दोन्ही बाजूनं सारखं आहे. आपल्याला राजा कसा हवा हेही कळत नाही, मग राजाला प्रजा कशी हवा तेही कळत नाही. हे सगळं मेंढराचे कळप हाकलल्याचं फिलिंग येत राहतं. असा जेव्हा समाज असतो तेव्हा त्या समाजामध्ये प्रचंड गुणवत्ता असलेलं नाटक, साहित्य, जगणं काहीच निर्माण होत नाही. आणि मग ती मीडियोक्रिटी जी आहे ती मला असं वाटतं आजच्या काळाची एक फार मोठी चिंतेची बाब आहे. आणि तीच तुम्हाला नाटकामध्येही पाहायला मिळेल, तीच तुम्हाला सिनेमांमध्येही पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीचं, म्हणून असं म्हटलं जातं की नाटक जगणं समृद्ध असेल तर नाटक समृद्ध होणार, आणि नाटक समृद्ध असेल तर ते उलट प्रक्रिया होते की नाटक आमच्या जीवनामध्ये करतं काय, आम्हाला वेगळ्या माणसांचं विश्व दाखवतं, वेगळ्या माणसांचे ताणतणाव दाखवतं, वेगळ्या माणसांची नाती दाखवतं, वेगळ्या माणसांचे आंतरसंबंध दाखवतं, वेगळ्या माणसांची वैचारिक बैठक दाखवतं, वेगळ्या माणसांचा जीवन दृष्टिकोन दाखवतं, वेगळ्या माणसांची आपल्या आणि जगाच्या बाबतीतली वैचारिक दृष्टी दाखवतं. हे सगळं नाटक करतं आणि पर्यायानं ते नाटक समाजाकडनं जे घेतं ते परत समाजाला देतं आणि अधिक समृद्ध, प्रगल्भ, अधिक संवेदनशील समाज निर्माण
करण्याचं काम नाटक करत असतं, ते जर ते करत नसेल तर ते स्वतःच्या ध्येयाच्या पासून दूर गेलेलं आहे, ते बेईमानी करत आहे असं म्हटलं जातं. नाटकाचं मूळ काम काय आहे? जसं म्हटलं की तुम्हाला तुमचा जीवनाचा आरसा दाखवणं हे काम आहे. जसं बिरबल का होता अकबराच्या नवरत्न दरबारामध्ये, बिरबलाचं काय काम होतं? जे बाकीचे लोक बोलू शकत नव्हते ते बिरबल थेट अकबराला सांगायचा की हे तुझं चुकतं आहे, त्याला न दुखवता. बरोबर की नाही? आणि म्हणून असं म्हटलं जात की नाटकाचा विदूषक किंवा तमाशातला सोंगाड्या तो करतो काय, तर तुम्हालाच तुमच्यापर्यंत तुमच्या विवंचना तुमचे आनंद हे अत्यंत तिरकस पद्धतीनं, गोड पद्धतीनं, थेट पद्धतीनं, हे मांडण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, पण ते दाखवण्याचं काम करणं हे नाटकाचं मूळ उद्देश आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की नाटक हे नेहमी सिस्टमच्या विरोधातच उभं राहणार. उभं राहणार म्हणजे मी लगेच लाल बावटा घ्या किंवा बावटे घ्या किंवा झेंडे गाडा या अर्थानं बोलत नाही आहे. आपल्या जगण्यातल्या काय म्हणूया ज्या विडंबना आहेत, जे विरोधाभास आहेत, तेही दाखवण्याचं काम करतं. अगदी चार दिवस प्रेमाचे तुमच्यापैकी कोणी पाहिलं की नाही मला माहिती नाही, कुठलंही नाटक किंवा रणांगण फॉर दॅट मॅटर. रणांगणमध्ये काय आहे? तर रणांगण पानिपतचं तिसरं युद्ध जेव्हा आपण मराठे मानून हरलो, तर ते का हरलो आपण या सगळ्याचं विश्लेषण म्हणजे ते नाटक आहे माझ्यासाठी. म्हणजे त्यातली गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची नाही आहे की मराठी माणूस का जिंकत नाही, तो का आपल्यामध्येच बेदिली करतो, का तो बेईमानी करतो आणि दुसऱ्याला जाऊन मिळतो, या सगळ्याचं विशेषण आहे, ते विश्लेषण आहे आणि ते दाखवण्याचं काम त्या नाटकाचं होतं. तसं दर नाटकाचं काम माणसाच्या प्रवृत्तीवर, चांगल्या प्रवृत्तीला उजागर करणं, वाईट प्रवृत्तीवर हल्ला करणं हेच काम आहे. आणि मग राजसत्ता असेल, धर्मसत्ता असेल, समाजसत्ता असेल, काय म्हणूया सांस्कृतीकरण असेल, किंवा जीवनाच्या विविध विभागामधलं जे विरोधाभास आहे त्याला लोकांसमोर मांडण्याचं काम करणं हेच नाटकाचं मूळ उद्देश आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जो सोंगाड्या आहे तो आमचा आदर्श आहे. जो विदूषक आहे, विदूषक हा सूत्रधार पण आहे, तो भाष्य करणाराही आहे आणि गोष्टीला पुढे नेणाराही अशा अनेक भूमिकेतून तो काम करत असतो आणि सोंगाड्या थेट वार करत असतो. आम्हाला नाटकवाल्यांना हे ठरवावं लागतं की मला कुठलं माध्यम वापरायचं आहे आणि ते दर नाटकागणिक बदलू शकतं. की एखादं स्ट्रीट प्ले जेव्हा करतो आपण, पथनाट्य करतो, तेव्हा तिथे मला फार कलात्मक पद्धतीनं माणसाला अरेस्ट नाही करता येणार, कारण का तो माणूस माझं नाटक बघायला आलेला नसतो. मंचामध्ये किंवा थिएटरमध्ये माणूस आहे तो सरेंडर होऊन आलेला असतो, स्वतः तिकीट काढून आलेला असतो, सजून धजून आलेला असतो. जुन्या काळामध्ये फुलं माळून मोगरे असं करून नवीन कपडे घालून माणसं नाटकाला यायची का, तो एक उत्सव म्हणून, बिकॉज नाटक इज नथिंग बट द सेलिब्रेशन. आणि असं म्हटलं जातं की नाटकाला जेव्हा सेलिब्रेशन म्हणून, उत्सव म्हणून जेव्हा बघतो, तेच बघणं तो समाजाला शिकवत असतो की तुझं प्रत्येक क्षण जो आहे जगण्याचा त्याला सेलिब्रेशन सारखं बघ, तर तुझं जगणं अजून समृद्ध होईल, अजून संवेदनशील होईल आणि एकमेकांच्या जगण्यामध्ये मदत करत राहणं हाच नाटकानं किंवा त्याचा उद्देश असतो. आणि ती समृद्धी, ती संवेदना, ती वैचारिकता आपल्या मनापर्यंत पोचवणं आणि हृदयापर्यंत पोचवण्याचं काम हे नाटक करत असतं. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, खूपच सुंदर विचार सरांनी मांडले. व्याख्यानांच्या सुरुवातीला त्यांनी भरताच्या नाटकाची व्याख्येवर प्रकाश टाकला. दृश्य, श्राव्य आणि नाट्य या सर्वांना मिळून नाटक म्हणतात. आणि सहृदय श्रोता घडवणं हे खरं नाटकाचं काम आहे. आणि सौंदर्यानुभूती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग सर सांगत होते. नंतर त्यांनी स्वतःची एक नाटकाची व्याख्या सरांनी सांगितली की माझ्या दृष्टीने सरांनी हे सांगितलं. मग तत्पूर्वी आपल्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील सरांना, तर मंच आपणासाठी खुला आहे. साधा प्रश्न आहे, सरांनी नाट्य म्हणजे काय आपल्याला अतिशय समर्पक उदाहरणांनी सांगितलेलं आहे. नाटकामध्ये
जीवनाचं सार दिसतं नाटकामध्ये, जीवन दिसतं, जिथे आपल्याला धावता धावता ठेच लागते, आपण ऐकं म्हणतो नाट्य करतं. एक छोटंसं वासरू असतं, धावत धावत जातं आणि ते गायीचं दूध प्यायला लागतं, तिथं नाट्य करतं. ही झाली एक बाजू. पण सर, मला असं विचारायचं आहे की नाटकामध्ये वास्तविकता किती लेवलपर्यंत दाखवावी? आपण म्हणतो की वास्तव हे दाखवायला हवं, पण ते किती लेवलपर्यंत दाखवावं? हा ते हा खरं म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. आणि वास्तविकता किती दाखवावी? जेवढी पचेल तेवढीच दाखवावी, त्याचं अगदी सोपं उत्तर आहे. झुलवा मी नाटक करत होतो आणि झुलवा हे नाटक जे आहे ते जोगते नावाचा समाज आहे आपल्याकडे, जोगते आणि जोगतीनी. यल्लम्मा देवीला ज्या मुली वाहिल्या जातात आणि नंतर त्या मुलींचा आणि त्या घराचा काडीचाही संबंध उरत नाही, मग त्यांचा एक जसा किन्नरांचा एक कळप होतो, म्हणजे ज्याला आपण तृतीयपंथी म्हणतो किंवा हिजडे म्हणतो, त्यांचाही परत त्या घराशी तसा संबंध उरत नाही. तसं ह्या मुली ज्या वाहिल्या जातात त्या या देशातल्या पुरुषप्रधान संस्कृतीची सोय वसते. तर कुठल्या तरी ते नाटक खूप गाजलं आणि आमच्या एका समीक्षक मित्राला माहिती नाही काय झालं, ते अजिबात आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी अर्धा पान समीक्षा लिहिली. मी त्याच्यावर त्यांनी वाईट लिहिलं म्हणून बोलत नाही. तर त्यांनी असं लिहिलं होतं की देखणेपणाच्या दिखाव्याखाली दडपलेली व्यथा म्हणजे झुलवा. आणि मग मी अंतर्भूत होऊन ह्या विचार करू लागलं की यांनी असं का लिहिलं असेल, काय देखणेपण आहे. तर मग माझ्या लक्षात आलं की त्यांना मी नाटक का करतो हेच कळलं नाही. त्यांना रियालिटी हवी होती आणि मी शुगर कोटेड रियालिटी देत होतो. म्हणजे हे म्हणजे तृतीयपंथीच्या जीवनावरही मी एक पुढे जाऊन नाटक केलं, जाने मन, ते खूप गाजलं किंवा त्याचा प्रचंड बोलबाला संपूर्ण देशभर झाला, झुलवाचाही झाला. आता एका मर्यादेनंतर जीवनाचं सत्य जर मंचावर दाखवू लागलो तर ते सत्य बघण्याची क्षमता प्रेक्षक म्हणून आपल्याकडे नसते. आणि ते येरवी जाताना ठेच लागलेल्या माणसाचं जर रक्त निघत असेल तर काही लोकांना तिथंच घेरी येते. ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही माणसं त्याला मदत करायच्याऐवजी त्या ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला ह्याला मदत करावी लागते, का हा पडलेला असतो कोलॅप्स होऊन. तर असं म्हटलं जातं की नाटकाचा उद्देश रियालिटी परिणाम करेल इतकाच दाखवणं असतं. रियालिटी दाखवायला हरकत नाही, जसे सत्यजित रेचे सिनेमे होते किंवा आर्ट फिल्मची जी एक मुवमेंट होती, समांतर सिनेमाची जी मुवमेंट होती की तिथे आपल्याला प्रत्येक माणसाची वेदना दाखवा, दुःख दाखवा अशा पद्धतीची होती. पण तेवढंच दाखवून जे थांबतं ते नाटक नसतं. म्हणून असं म्हटलं जातं की मनोरंजन, मनोरंजन म्हणजे मनाचं रंजन, एंटरटेनमेंट, बरोबर की नाही, एंटरटेनमेंट आपण असं म्हणतो. तर एंटरटेनमेंटचा अर्थ काय आहे की मला कुठलं तरी फक्त हसवणं एवढीच एंटरटेनमेंट नाही आहे. एंटरटेनमेंटची फार व्यापक व्याख्या आहे. जो नाटकाचा पाया आहे, गाभा आहे, त्याला भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये नऊ रसाची निर्मिती तुमच्या मनामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे एका नाटकातनं दोन तीन रस निर्माण झाले तर चांगलंच, पण एक तरी व्हावा मिनिमम, अशी एक मापक अपेक्षा असते जेव्हा 200-300 रुपयाचं तिकीट माणूस देतो तेव्हा. निर्मिती झाली की नाही ह्याचाच अंदाज येत नाही आपल्या मनामध्ये. मग आपल्याला कळतच नाही आपण अस्वस्थ का होतो इथे, आपल्याला ह्या नाटकामध्ये ह्या व्याख्यानामध्ये रस का येत नाही, इंटरेस्ट का निर्माण होत नाही, इंटरेस्ट जनरेट का होत नाही. त्याचं कारणच असतं की एका मर्यादेनंतर काही माणूस एका सर्टन लेवलचं वास्तव बघू शकतात, रियालिटी बघू शकतात, काही माणसं त्याच्या पल्याडची रियालिटी बघत नाही. आणि म्हणून नाटकाचं किंवा मनोरंजन विश्वाचं काम फक्त रियालिटी न दाखवता व्यापक अर्थानं त्याचा मूळ उद्देश काय आहे, मी जसं सांगितलं नाटकाचा मूळ उद्देश काय आहे, अल्टिमेटली समाजातल्या प्रत्येक माणसाला समृद्ध होता करता येणं, अभिरुची संपन्न करणं. ती अभिरुची संपन्न जिथपर्यंत होत असेल तिथपर्यंतच रियालिटी दाखवावी, तिथून बिघडत असेल तर ती रियालिटी थांबवावी. नाटकाचा समाज याच्यामध्ये कलेचा मूळ उद्देश असतो तो आशावाद करणं, अजून पुढे सूर्य निर्माण होईल, पुन्हा सूर्य उगवेल, पुढे काहीतरी पताका आहे, तिथपर्यंत चालत राहणं. नाहीतर काय, रियालिटी दाखवणं म्हणजे काय की
ज्या जीवनामध्ये ज्या धार्मिक किंवा आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये असं म्हटलं जातं एकच जीवन आहे आणि तेच आहे आणि संपणार आहे, शेवटचा श्वास बंद झाला की धन्यवाद आहे, डेड एंड आहे, अशा समाजामध्ये जीवन ओरबाडण्याची जी वृत्ती आहे, कशातमही मला आनंद मिळाला पाहिजे, मग तो काही असेल ते तुम्हाला युरोपियन कल्चर तुम्ही जरा नीट तपासून बघा. आपल्याकडे अजूनही आपल्याला असं वाटतं की मागच्या जन्माची पाप आहेत ती मी फेडतो आहे, इथे चांगलं कर्म केलं तर पुढच्या जन्मात काहीतरी सुखद होईल, असा एक काय म्हणूया 84 लक्ष योनीचा फेरा आपल्याकडे ठेवल्यामुळं अजूनही आपल्याकडचं सामाजिक नियमन आणि सामाजिक संतुलन अजूनही बरं आहे. तर एवढंच नाटकानं करावं की सामाजिक संतुलन, सामाजिक नियमन, सामाजिक संवेदना आणि अभिरुची संपन्न करत राहणं आणि दुसऱ्या माणसाविषयी आपल्या मनामध्ये आदर निर्माण करणं, त्याच्याविषयी कणव निर्माण करणं, त्याच्या जगण्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लावण्याच्या प्रवृत्ती जन्माला घालणं हेच नाटकाचं किंवा कुठल्याही कला आविष्काराचं अंतिम उद्देश असतो. सर एक प्रश्न आहे आमच्या विद्यार्थ्यांचा. येस येस. हे नाट्यमयीची मुलं आहेत आपल्या. सर आपण नाटक बसवताना त्याच्या सुरुवातीला आपण काही वर्कशॉप्स करतो, म्हणजे एक ती प्रोसेस आपण पूर्ण त्या प्रोसेसमधून जातो, तर ते कोणते वर्कशॉप्स असावेत जे आपण त्या नाटकामध्ये करतो? मुळामध्ये आपल्याला थोडंसं मराठीमध्ये गफलत झालेली आहे. आपण नाटक बसवतो, खरं म्हणजे नाटक उभा करायचं असतं, म्हणजे आपण ते परंपरेनं कधीच करेक्ट करत नाही. आपल्याला नाटक बसवायचं आहे, आता काय बैल आहे का बसवायला, उंट आहे का बस खाली, मग तुझ्या पाठीवर मी बसतो. नाटक उभा करायचं असतं, नाटक खेळायचं असतं, म्हणून आपल्याकडे खेळ असं म्हणतो. नाटकाचा खेळ कधी आहे तुझ्या? शोला आपण खेळ म्हणतो. किती सुंदर संकल्पना आहे. नाटक म्हणजे काहीतरी उगाच आपलं काहीतरी डोक्यावरून जाणारी गोष्ट आहे असं समजायचं कारण नाही. इट्स अ प्ले अँड हु आर द प्लेयर्स? जे करणारे आहेत आणि जे बघणारे, बोथ पार्टीज आर प्लेयर्स. आणि ह्यांच्यामध्ये जेव्हा खेळ खऱ्या अर्थानं रंगतो तेव्हा तो नाटक रंगतं. त्यांच्यामध्ये खेळच होत नाही, एकच कबड्डी करतो आणि कुणीच त्याच्या तांगेला हात नाही लावत आणि मी जिंकलो म्हणून तोच एकटा ओरडतोय, तर त्याला नाटक नाही म्हणता येणार. कळलं की नाही? त्याच्यामुळं मुळामध्ये काय आहे की हे वर्कशॉप का करायचे असा आपल्याकडे क्लिअरिटी नाही आहे, म्हणून कुठल्या तरी एका डिरेक्टरनं केलं म्हणून मग दुसरा करतो, मग तिसरा करतो, मग असं वाटतं की फॅशनच झाली. काय करायचं? इम्प्रोव्हायझेशन कर. कशासाठी करतो? त्या नाटकाची गरज नाही, गप्प बसना. का वेळ वाया घालवतो तुझा? कारण ज्या म्हणजे अर्धात त्याला काय म्हणूया ज्ञानामध्ये जेव्हा एखादं काहीतरी असं घडतं तेव्हा उगाच इम्प्रोव्हायझेशन करायचं, पोरांचा वेळ वाया घालवायचा. अरे फोकस्ड काम करणं, सीन उत्तम उभा करणं, त्याच्यावर वेळ घालव, नटावर काम करा, संवादावर काम करा, शब्दांवर काम करा, त्याच्या मागच्या गर्भित अर्थावर काम करा, एक्सप्रेशनवर काम करा, कॅरेक्टरवर काम करा आणि मग नाटक उभा करा. नाही जरा इम्प्रोव्हायझेशन करू. हे मध्ये एक न नाट्य नावाची एक प्रवाह आपल्याकडे आला होता, थिएटर ऑफ ॲब्सर्ड. म्हणजे जीवनामध्ये ॲब्सर्डिटीज असते बघा. तुम्ही जर अर्ध्या तासाचं स्वतःला शूट केलं किंवा कोणाला चुकून केलं तर आपण आत्ता काहीतरी बोलत असतो, थोड्या वेळानं भलतं बोलत असतो, तिसऱ्यावर परत पहिल्यात पहिल्यावर येत असतो. तर असं वाटलं की ते ॲब्सर्डिटी काहीतरी वेगळी आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जे जापान आणि सगळे ह्या प्रभावित समाजावर किंवा देशावर जे संकटं आली आणि माणसं विकलांग झाली त्या ॲटम बॉम्बच्या साईड इफेक्टमुळं, डोळे गेले जगताना, मग त्यांना हे मरण का येत नाही एवढीच माणसं मरण्याची वाट बघताना कई करोडो माणसं जगत होती. आणि मग सॅम्युअल बॅकेट नावाचा एक नाटककार आहे, त्याला ही विवंचना खूप डाचली आणि त्यानं वेटिंग फॉर गोदो नावाचं नाटक लिहिलं. कुठलं? हां, वेटिंग फॉर गोदो, म्हणजे वेटिंग फॉर गॉड म्हणा, वेटिंग फॉर डेथ म्हणा, वेटिंग फॉर एनिथिंग. आणि मग त्या नाटकामध्ये जी चार पात्र होती तो एक पात्र एक संवाद बोलायचं, दुसरा बोलवायचं, तिसरं कशाला कशाची संगती नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणतोस तू? माझा जोडा चांगला आहे. दुसऱ्याचं उत्तर, ए चंद्र किती सुंदर आहे. पाचवा, भाकरीचं बघा.
म्हणजे हे माझी तरी संगती लागते अशा पद्धतीचं इररेलेव्हंट, कारण त्या माणसांमध्ये रेलेव्हंट असं काही उरलं नव्हतं आणि म्हणून ते नाटक लिहिलं गेलं. ते नाटक खूपदा खेळलं गेलं पण ते कोणालाच कळलं नाही आणि अजूनही कळलेलं नाही आहे, म्हणजे त्याचे लाखो प्रयोग झाले असतील. पण ते नाटक एकदा जेलमध्ये ज्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे अशा कैद्यांसमोर सादर झालं, जे मरणाची वाट बघतायत, आज फाशी देणार की उद्या देणार की परवा देणार, आणि ते नाटक जेव्हा त्यांच्यासमोर सादर झालं ती सगळे कैदी ते बघून ढसाढसा रडू लागले. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या नाटकाशी कनेक्ट ते फक्त ते होऊ शकले, आणि हे तेव्हा कनेक्ट झाल्यावर लोकांना कळलं की या नाटकामध्ये काहीतरी प्रचंड आहे सांगण्याचं आहे, आणि मग ते नाटक जगभर प्रसिद्ध झालं. सुदैवानं त्या नाटककाराला सॅम्युअल बेकेटनं वयाच्या 55व्या वर्षी हे नाटक लिहिलं आणि 65व्या वर्षी त्याला नाट्य लेखनाचं नोबेल प्राईज मिळालं. म्हणजे नाटकात येण्यासाठी उशीर होतो वगैरे काही खरं नाही. काही लोक माझ्याकडे येतात की आता 55 झालं, आता 60 झालं, आता रिटायर झालं, आता काय करायचं. मी सांगतो काही करायचं नाही, तुला काय शिकावंसं वाटतं, बिकॉज एज्युकेशन घेण्यासाठी कुठली वयाची मर्यादा नसते. 80व्या वर्षी PhD करताना मी माणसं पाहिली आहेत. सो हा त्यातला मुद्दा आहे की मला हे कशासाठी करायचं आहे. मुळामध्ये त्याचा उद्देश असतो की समजा झुलवासारखं आहे किंवा ते जगणं मला माहिती नाही आहे, ती तो समाज माहिती नाही, त्या माणसांची मला मानसिकता माहिती नाही, त्या स्वभाव माहिती नाही आहेत, त्यांचे अंतर तणाव माहिती नाही आहेत, त्याचा रिसर्च नाही, आणि तरी मला माझ्या नटांना कन्व्हिन्स करायचं असेल त्याच्यासाठी इम्प्रोव्हायझेशन्स करायची असतात. एखाद्या नाटकाची मांडणीची तऱ्हा वेगळी आहे, म्हणजे एखादं नाटक संगीत नाटक म्हणतो आपण, एखादं नाट्य पथनाट्य म्हणतो आपण, एखादं वास्तववादी आहे, एखादं अवास्तववादी नाटक आहे, किंवा मोहे पियासारखं ज्याचा मध्यम व्यायुगचा उल्लेख झाला, सगळं स्क्रिप्ट मिळून 7 पानांचं आहे. कितीचं आहे? 7 पेजेस आहे, त्यातले 3.5 मी कापले, बरे नव्हते. 3.5 पानांचं नाटक आम्ही केलं ते 90 मिनिटं चालतं. 90 मिनिटाचा शो आहे, तुम्हाला 1 सेकंदसुद्धा ते नाटक हलू देणार नाही अशा पद्धतीची नाट्यशास्त्राच्या रिसर्चवर आधारित ते नाटक आहे. तर त्याच्यामुळे मग कुठली ती शैली माहिती नसेल तर ती शैली पचवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची इम्प्रोव्हायझेशन करू शकता, ज्याला असं म्हणतात की टार्गेटेड इम्प्रोव्हायझेशन्स. नाहीतर उगाच आपलं मलाही काही येत नाही तुलाही काही येत नाही तर मजा करूया. डायरेक्टर म्हणून मी तुझ्यावर काहीतरी इम्प्रेस करायला लागतो तेव्हा समजायचं गोंधळ आहे. ह्या माणसापासून सावध रहा असा एवढाच सल्ला देईन. थँक्यू सर. सर माझा एक प्रश्न होता की मी उत्तर द्यायला उभाच आहे. हा, कॉलेजमधून मी अभिनेता म्हणून काम केलेलं आहे यापूर्वी. अभिनंदन तुझं. हा, आणि यापुढे काय पारितोषिक वगैरे मिळाली का? हो. अरे वा, क्लॅप फॉर हिम, बहुत अच्छे. मी हे काय नाटक काय करतो वेतन, काही चांगलं दिसलं की तुम्हाला अप्रिशिएट करायला लावतं जे आपण करत नाही का? काही परिणाम होऊ देत नाही नाटकाचा आमच्यावर. हा, तर सर माझा प्रश्न पात्राशी घेऊन होता की मी यापूर्वी इंटरव्ह्यू वाचलेला आहे श्रीराम लागूंचं, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी एखादं पात्र शोधतो नाटक करताना सुद्धा. त्यांनी असं म्हटलेलं होतं की इंटरव्ह्यूमध्ये की मी 1000 प्रयोग केले नटसम्राटचे आणि 1000व्या प्रयोगात मला ते पात्र सापडलं, त्यानंतर मी ते नाटक सोडलं. आणि तसंच नसिरुद्दीन शाह यांचं मी एक इंटरव्ह्यू वाचली, तर त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला पात्र पूर्णतः सापडतच नाही, आपण शोधतच असतो. तर सर यावर तुमचं काय म्हणणं? बरोबर आहे ना? नाही नाही, मला एक साधी व्याख्या आपण सगळ्यांसाठीच करूया. कदाचित तुमच्यापैकी असंख्य लोकांना नाटकात काम करायची इच्छा होईल यानंतर. हे सोपं आहे, नाटकात काम करणं जगातलं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. लोक सगळ्यां सांगतात की अभिनय करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मी उलटा सांगतो, अभिनय करणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे, पण ती कळली तर, समजली तर. आता पात्र म्हणजे काय आहे, त्याला आपण 4-5 शब्द आहेत, त्याला आपण पात्र म्हणतो. आपण मराठीत म्हणतो आलं आमचं पात्र. म्हणजे किती सन्मान करतो ना आपण त्याचा, येणाऱ्या पाहुण्याचा. या पात्र, पुढे या. मग एक शब्द आहे पात्र, दुसरा एक भूमिका, तिसरा आहे व्यक्तिरेखा, चौथा आहे चरित्र,
कॅरेक्टर, रोल, हे सगळे जकीरदार उर्दूपर्यंत घे जायचं झालं तर बघा बाजूलाच राहते ती पण, तर हे सगळे शब्द आहेत ते समानार्थी आहेत, पर्यायवाची शब्द आहेत, नाही का? कॅरेक्टर म्हणजे काय? अल्टिमेटली काय करतो ॲक्टर, काय करतो डिरेक्टर, पात्र उभा करता तुम्ही म्हणजे काय करता? पात्र म्हणजे काही नाही तर त्या नाटकामध्ये नवीन माणसाला निर्माण करण्याचं काम करणं म्हणजे पात्र उभा करणं. म्हणजे लिहिलेलं असतं, त्याच्याविषयी, त्याच्या स्वभावाविषयी, त्याच्या संवादाविषयी आपल्याला वर्णनं मिळतात, आणि जी नाही आहेत वर्णनं ती आपल्याला इमॅजिन करायला लागतात की हे असं असेल. हे काम डिरेक्टर करत असतो, आणि त्या पात्राला मानव रूप देण्याचं काम, म्हणजे त्याला जिवंत करण्याचं काम, त्याला शरीर देण्याचं काम, त्याला आवाज देण्याचं काम, त्याला काय म्हणूया हातवारे देण्याचं काम, त्याला त्याचा स्वभाव देण्याचं काम, त्याचं बहिरंग आहे तसं अंतरंगाचं दर्शन देण्याचं काम किंवा उभा करण्याचं काम हा नट करत असतो. म्हणून मी त्याला पात्र म्हणत नाही आहे. मला अभिनयाची व्याख्या करताना मी असं म्हणतो की अभिनय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही नसून दर नाटकात, दर सिनेमामध्ये, दर सिरियलमध्ये नवीन माणूस डिलिव्हर करणं किंवा उभा करणं म्हणजे अभिनय. आणि माणसाला जेवढं एखादा माणूस समजून घेताना, एखादा माणसाचा अनुभव घेताना, एखाद्या माणसाला उभा करताना जे काही करावं लागतं तेवढं सगळं त्या अभिनेत्याला आणि डिरेक्टरला करावं लागतं. आणि असा जेव्हा माणूस निर्माण करतो, मग तो नटसम्राटचं कॅरेक्टर असेल किंवा हॅमलेट असेल किंवा शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा कोण डॉक्टर असेल, भिकारी असेल, कोणी असेल, तो हा 100% हा माणूसच आहे आणि हा असाच आहे असा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं म्हणजे अभिनय करणं. त्यानंतर शंका उरता कामा नये. हे वामन केंद्रेचं पात्र करणारे वामन केंद्रेच आहेत. म्हणून असं म्हटलं जातं की नाटक काही नसून हे सत्याचा आभास आहे. कशाचा आभास आहे? सत्याचा आभास आहे. तो किती टक्के सत्याचा आभास आहे? 100% सत्य वाटेल असं खोटं करणं म्हणजे अभिनय. म्हणजे आपल्याकडे पूर्वी परंपरेमध्ये फार चांगला शब्द होतो, काय सॉन्ग आणलं रे, काय सॉन्ग रचलंस. सॉन्ग म्हणजे काय? की तू तोच आहेस असं आम्हाला कळणं, दॅट इज कॉल्ड ऍक्टिंग. आणि मग पात्र असेल त्याला काही म्हण. आता मी त्याच्या तुझ्या पड्याड नेऊन तुला सांगितलं की माणूस उभा कर. आणि नाटकामध्ये अभिनय करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जादू काय आहे? जी माणसाला आकर्षित करते, उपाशी तपाशी ठेवते, तरी माणूस ती सोडत नाही जन्मभर, ती हा माणूस उभा केल्यानंतर लोक ॲप्रिसिएट करून जेव्हा ती टाळी वाजवतात ना, ती उत्तम टाळी मिळवण्यासाठी लोक जगणं पणाला लावतात. आणि मग जी जेव्हा स्टँडिंग ओवेशन नावाचं एक कॉन्सेप्ट आहे, जेव्हा लोक उभा राहून टाळ्या वाजवतात, तेव्हा समजायचं की आपल्याला ते माणूस निर्माण करण्याच्या आसपास पोचलो. आता उदाहरणार्थ तू मला म्हणशील की नाही नाही सरांचं मी एक व्याख्यान ऐकलं, मला ते वामन केंद्रे समजले बरं का? नाही दा, मी ठाण्याच्या स्टेशनवर वेगळं असेन, बरोबर की नाही? एकाच ऑफिसमध्ये कामं करणारे दोन, एक कलेक्टर आणि एक सिपाही, दोघंही ट्रेनमध्ये घुसताना कलेक्टरला धक्का देऊन सिपाही आत जवकर घुसतो का? तेव्हा असं हा म्हणणं, मी कलेक्टर आहे तुला कळत नाही का? तो म्हणे, असेल तुझ्या घरी. तर या पद्धतीनं की तो माणूस खऱ्यापणानं निर्माण करता येणं. आणि म्हणून व्हॉट इज, जसं असं म्हटलं जातं की आईला मुलाला जन्म दिल्यानंतरचा तुझा जो तिचा जो एक सृजनात्मक अनुभव असतो, त्याच्या पल्याडचा अनुभव, कारण तिथं निदान तिनं त्याला 8-9 महिने वाढवलेलं असतं, तिनं सांभाळ केलेलं असतं, सांगोपन केलेलं असतं. इथे आपल्याला 1-1.5 महिन्या, 2 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं काही नाव गाव माहिती नाही अशा माणसाला जन्म द्यायचा असतो. म्हणून अभिनयातला आनंद हा त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असतो. दुसऱ्याचं मूल तिसऱ्यानी लिहिलेलं, चौथ्यानी सांगितलेलं, पाचव्यानी त्याचे कान कापले, अमकडमक करून तो माणूस जेव्हा डेकोरेट करून आपण लोकांसमोर उभा करतो ना, सो दॅट मॅजिक इज ॲक्टिंग अँड दॅट मॅजिक इज थिएटर. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्याला ती मॅजिक शिकायची आहे, करायची आहे, त्यांना प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. त्याला शिकण्याशिवाय नाही नाही मग मी जन्मताच वरती परमेश्वरानंच मला डायरेक्ट अभिनेता म्हणूनच निर्माण केलं.
मग उद्या म्हणशील मला जरा हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे, एक मोठी कात्री घेऊन कापतो माणसांची हृदय, तर तुम्हाला कोणी अलाव करेल का? तद्वतच, म्हणून दॅट इज ऑल्सो अन एज्युकेशन, दॅट इज ऑल्सो सायन्स अँड इट इज नॉट सायन्स. सायन्स इज द बेस अँड एक्सपिरियन्स अँड एक्सप्रेशन इज बियॉन्ड द सायन्स अँड देअर लाईज द आर्ट. म्हणून हे नाट्यशास्त्र आहे, पण नाट्यशास्त्राची कक्षा जेव्हा ते ओलांडतं, ती रेषा जेव्हा ओलांडतं, तेव्हा ती नाट्यकला होते. आणि त्या कलेचा आत्मा आपल्याला आत्मसात करण्यासाठी वी हॅव टू स्ट्रगल. सो कळलं तुला, तुझं उत्तर मिळालं. माणूस निर्माण करायचं, तर पात्र वितर म्हणायचं नाही यापुढे, नाही तर ह्याला तुम्ही म्हणा आलं आमचं पात्र. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझं नाव अनिल भाबट. आणि बसा, एक 5 मिनिटात संपवू आपण, असे मध्ये गेलेले प्रेक्षक आम्हाला आवडत नाहीत. हे माझ्यापुरता सीन संपला, हा आता बघा. असं नाही, भरत वाक्य शेवटची आरती होईपर्यंत राहायचं ना प्रसाद घ्यायला. हा, इमर्जन्सी असेल तर प्लीज गो. हा, माझा प्रश्न सर झुलवाबद्दल होता, पण तो विचारत नाही. झुलवा तुम्ही जेव्हा सादर केलं पहिल्यांदा NCPA आणि त्यावेळेची ती जी 3-4 नाटकं, ती सगळी मला त्यावेळेस बघायला मिळालेली आहेत. माझा प्रश्न, आता मी नटसम्राट आणि एकच प्याला या दोन नाटकांच्या संदर्भात जेव्हा तुम्ही म्हणता की उत्तम माणूस आणि त्याचं दर्शन घडवणारं नाटक उत्तम, तर एका बाजूला नटसम्राटमधला गणपतराव बेलवलकर ज्या पद्धतीने तो प्रेक्षकांना भिडतो, आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला सुसंस्कृत प्रतिष्ठित तो सुधाकर आणि त्याचा इगो दुखावल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा रास स्खलन या अनुषंगाने तळीराम, तर तुमचं विधान आणि या दोन नाटकाच्या संदर्भात आपण जर बोलला. नाही, मला काही दोघांशी काही लेणं घेणं नाही आहे, दोघंही उत्तम आहे. त्याला एक असं म्हटलं जातं ना की कुणाचा ग्राफ कुठे सुरू व्हावा आणि कुठे व्हावा, एक चांगल्याचा वाईट होतो, एक वाईटाचा चांगला होतो, बरोबर की नाही? हा त्या माणसाला कशा पद्धतीनं त्या नाटककाराने चित्रित केलं आहे, पकडला आहे, आणि त्याला त्या नटांनी आणि दिग्दर्शकांनी कसा मिळून लोकांपर्यंत पोचला आहे. हा आपण असं म्हणतो की गुरुजी जो माणूस असतो, पुढे मास्तर म्हटल्यानंतर फार आदरणीय माणूस होता, म्हणजे आपण सगळेच, मी आत्ता नाही आहेत असं माझं अजिबात मत नाही, मी अजूनही आदरणीय आहे. पण गावातला एक गुरुजी आहे, आता सकाळपासून आम्ही त्याची वाट बघतो, त्या एकच शाळी एकच शिक्षक असलेली शाळा, त्याची वाट बघायचो, बरोबर आहे? आणि प्रचंड सगळं गाव त्याच्या पायावर किंवा त्याचा आदर करायचं, त्याला घरी भाज्या पुरवण्यापासून, धान्य पुरवण्यापासून. गुरुजींनी आमच्या गावात कधी काही विकत घेतलं नाही, दुधापासून कोणी दूध पुरवतं वगैरे, अशा पद्धतीची ती एक इमेज होती. पण गुरुजी एक दिवस क्लासमध्ये दारू पिऊन आले आणि राडा करत बसले, तर काय होईल त्या पात्राविषयी? त्याची इमेज ब्रेकिंग असं म्हटलं जातं त्याला, म्हणजे एक चांगला माणूस आहे आणि तो शेवटापर्यंत चांगला राहतो, त्याच्यामध्ये अभिनय करणाऱ्याला काय चॅलेंज आहे? काही नाही. त्याला असं म्हटलं होतं, ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर करण्यात मजा नाही आहे, ग्रे कॅरेक्टर व्हायला पाहिजेत. कॉम्प्लेक्स कॅरेक्टर जेव्हा होतं तेव्हा नटाला चॅलेंज मिळतं, की त्याची जी अंतर्द्वंद्व आहे, त्याचं अंतरंग आहे, ती जी कॉम्प्लेक्सिटी आहे, की आत्ता असा असतो तो थोड्या वेळानं तसा असतो, तो संध्याकाळी वेगळा असतो, तो सकाळी परत वेगळा असतो, अशा पद्धतीच्या माणसाला पकडणं कवेत, आपल्या एक्सप्रेशनमध्ये अभिव्यक्तीमध्ये पकडणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, ही प्रचंड मोठी ताकद आहे. म्हणून असं म्हटलं जातं की कुठलाही एक रस निर्माण करणं किंवा एक इमोशन प्ले करणं सोपं असतं. म्हणजे मी रागात आहे तर आल्यापासून नुसताच रागात, ह्याच्यात काय मजा आहे? उठा बरं तुम्ही सगळे इथून, काय करणार आहे? बघा ना मॅडम त्याची पोर आहेत, उठा उठा. आता कसं वाटलं? मध्ये जरा एक वळसा मारून आले बरं वाटलं, नाही का? इथे नाटक आहे, तर ही कॉम्प्लेक्सिटी आहे, परफॉर्मन्समधली कॉम्प्लेक्सिटी आहे, तशी ती स्वभावामधली कॉम्प्लेक्सिटी आहे. तर म्हणून असं म्हटलं जातं की ते त्याचं तुम्ही तुलनात्मक अध्ययन करण्याचं कारण नाही, PhD करा. एक आप्पा बेळवेलकर असलेला एक काय म्हणे उत्तुंग अभिनेता एक वेगळी गोष्ट आहे, आणि एक उत्तुंग माणसाचा डाऊनफॉल होतो, ही अरिस्टॉटलच्या पोएटिक्समधली हिरोईन हिरोची जी 6 लक्षणं सांगितली आहेत त्यातलं एक ट्रॅजेडी कोणाची होते? म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की तो कॅरेक्टर उत्तुंगच अलौकिकच असलं पाहिजे, त्याचीच ट्रॅजेडी होते, सामान्य माणसाला नाटकात भावच नव्हता.
एक बूट पॉलिश करणाऱ्या मुलाची ट्रॅजेडी होते हे अलीकडच्या काळातलं आहे. ही रियालिटीच्या जवळ जेव्हा रियालिटी नाटकात खेचून आणायला लागलो त्यानंतर आहे की जुलवाची एक पोरगी हिरोईन होते जिला ती जोगतिनीच्या घरी जन्माला येते आणि तिला शिक्षक किंवा नर्स किंवा सिस्टर व्हायचं आहे किंवा शिक्षिका व्हायचं आहे प्राथमिक, एवढंच तिचं ॲम्बिशन आहे. ते पूर्ण होत नाही त्याचा स्ट्रगल, आत्ता आपण त्याला हिरो म्हणतो किंवा हिरोईन म्हणतो. तर तेव्हा असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये तो उत्तुंग व्यक्तिमत्व आहे पण त्याच्यामध्ये एक ट्रॅजिक फ्लॉ असावा लागतो. काय असावं लागतं? ट्रॅजिक पूल अस फ्लॉ, म्हणजे काहीतरी असा असावा लागतो, अवगुण असावा लागतो किंवा वीकनेस असावा लागतो की ज्याच्यामुळं पिंजऱ्या सिनेमाच्या मास्तराची ट्रॅजेडी झाली. तेच सुधाकराच्या बाबतीत आहे, तो वकील आहे, तो फलाना आहे, तो असा आहे आणि मग दारूच्या नादाला लागतो आणि शेवटी बायकोचं मंगळसूत्र खेचून घेतो इथपर्यंत ती पोचते. तर तो डाऊन फ्लॉ आहे म्हणून त्याला म्हटलं की ट्रॅजिक एंडकडे जी जाणारी नाटकं असतात त्याच्यामध्ये डाऊन फ्लॉ अभिप्रेत आहे आणि जी सुखद अनुभव देणाऱ्या नाटकाकडे जाणारी असतात ती डाऊन फ्लॉपासून उत्तुंगतेकडे नेणारी त्या माणसाच्या विकासाची. आता तुम्ही मूळ म्हणताय ते त्या एका माणसाचा विकास या पद्धतीने, दुसऱ्या माणसाची अधोगती या पद्धतीने, ती त्या त्या पद्धतीने आपण घ्यायची. त्याचा तुलनात्मक अभ्यास करायचा असेल तर करावा, एक विद्यार्थी म्हणून करावा, पण एक प्रेक्षक म्हणून या भानगडीत तपशिलात जायचं खरं काही कारण नाही. धन्यवाद. सो थँक्यू व्हेरी मच. मला आमचे महेश पाटील मागच्या काही वर्षापासून मागे होते, राणेसाहेब मॅडम आज बऱ्याच वर्षांनी इथं येऊ, मी पहिल्यांदा खरं म्हणजे कॉलेजच्या आवारात आलो आहे. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलताना आणि मला व्याख्यान देता येईल यापुढे असं खात्री आली. सो थँक्यू. ज्यांना नाटकाचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी जरूर ते घ्या, कारण ज्यांना नाटकामध्ये भविष्य घडवायचं आहे, करिअर करायचं आहे किंवा उत्तम नाटकाचा छंद जोपासायचा आहे त्याला प्रशिक्षणाला पर्याय नाही. उगाच सकाळी काहीतरी वाटलं, आत्ता एक मागचाच एक जून मी वर्कशॉप केलं त्याच्यामध्ये असे अनेक विद्यार्थी वाटले की मला असं वाटलं म्हणून मी आलो किंवा आले. का वाटलं, कधी वाटलं, कुठल्या क्षणी वाटलं, कुणाकडे बघून वाटलं का, कुठला सिनेमा बघून वाटलं का, ग्लॅमर बघून वाटलं का, कशानेही वाटावं वाटू दे, पण वाटण्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी असेल तर जरूर प्रशिक्षण घ्या. थँक्यू. धन्यवाद सर. वेळेच्या अभावी आपण एवढेच प्रश्न घेऊ शकतो. मांडत असताना एक टॅगलाईन आपल्याला दिली की जगण्यात ज्याचा नाटक नाही त्यासारखा सपक जीव धरतीवर नाही. आणि कदाचित सर इथं मीडियाची मुलं भरपूर आहेत आणि मी अशा टॅगलाईन्स कडत ऐकत ऐकत लिहिल्या आणि नंतर सर असं म्हणाले की नाटकाप्रती आपण संवेदनशील असलं पाहिजे आणि जी मीडियोक्रसी सध्या समाजामध्ये जो सवंगीकरण दिसतंय त्याच्यावर खरं तर हा खूप मोठा सध्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर ज्या परंपरेचा उल्लेख सर सारखा करतात ती परंपरेतले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ऐसे हळुवारपण जर येईल तरीच ते उपेगा जाईल, इरवी गोठी होईल मुकया बहिऱ्यांची. जर हळुवारपण मनाला येईल तरच हे उपयोगाला जाईल, नाही तर मुकया आणि बहिरे जसं एकमेकांनी हे करत आहे ते रसनिष्पत्ती होणार नाही. आणि गालिबने असं शेवटी अगदी जाताना म्हणेन, गालिब असं म्हणाला की दर्द को दिल में जगा दे गालिब, इल्म से शायरी नाही होती. आणि या एका पृष्ठभूमीवर सरांनी अत्यंत सुंदर जीवनाचा एक जगण्याचा ऊर्जस्वल प्रवास आणि नाटक म्हणजे रोजचं म्हणजे मानवी कल्याणाचा हाच हे कलेचा हेतू आहे असं सरांनी जे किड्सनी म्हटलं थिंग ऑफ ब्युटी जॉय फॉर एव्हर, नेहमी आनंद वाटत राहणारी ही नाट्यभूमिका सरांनी मांडली त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या आसपास आपल्या महाविद्यालयांच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, राणे सर, पाटील सर, शिरीष जोशी सर आलेले आहेत, नरेंद्र बेडेकर सर पण आपल्यात उपस्थित आहे आणि सर्व मान्यवर सांगुरडेकर सर पण आहेत. सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त कर